गुड मॉर्निंग गाईज, ॲग्रिकॉस सबका बॉस या चॅनलवरती आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. 2018-2017 आणि आज आपण 2016 क्वेश्चन पेपर महाराष्ट्र कृषी सेवा पूर्वपरीक्षा हा घेणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघत असाल स्क्रीनवरती की सक्सेस कशा प्रकारे मिळतं माणसाला. पहिल्यांदा सर्वात खाली असणारा माणूस म्हणतो आय कांट डू इट, म्हणजे मी हे करू शकत नाही. त्यानंतर थोडंसं आपल्या विचारांमध्ये बदल होतात, मोटिवेशन मिळतं, इन्स्पिरेशन मिळतं. मग आपण कधी कधी विचार करायला लागतो आय वॉन्ट टू डू इट, हे मला करायचं आहे. त्यानंतरचं महत्त्वाचा प्रश्न पडणं गरजेचं आहे की हाऊ डू आय डू इट, मी हे कसं करू. आणि ज्यावेळी त्याचं उत्तर मिळतं की हे असं कर, त्यावेळी मग आपण म्हणतो आय विल ट्राय टू डू इट, मी प्रयत्न करेन ते करण्याचा. त्यानंतरची स्टेज येते आय कॅन डू इट, आणि मग शेवटची स्टेज येते आय विल डू इट. म्हणजे कॉन्फिडन्सची क्षमता अशी आपल्यामध्ये डेव्हलप होत जाते. पण आपण हे सगळ्या पायऱ्या आपण करतो का, किंवा त्या शेवटच्या पायरीपर्यंत आपण जातो का, ह्याच्यावर मित्रांनो आपण यशाची आपली डेफिनेशन आपण तयार करू शकतो, किंवा आपली चुका कुठे आहेत ते आपण या ठिकाणी दुरुस्त करू शकतो. असो आजच्या अशा सुंदर मोटिवेशननंतर ह्याचा तुम्हाला फायदा होईल अशी अपेक्षा करून पहिल्या प्रश्नापासून आज आपण 2016 पूर्वपरीक्षा विश्लेषणाला सुरुवात करूया. तर 2016 जो पेपर आहे, 10 जुलै 2016 या दिवशी पूर्वपरीक्षेची एक्झाम जी आहे ती झालेली होती. तर हा क्वेश्चन पेपरचा पहिला प्रश्न मराठी आहे. तर त्यांनी म्हटलं की ख आणि झ ह्या वर्णांना काय म्हणतात. तर या वर्णांना काय म्हणतात, तर यांना काय म्हणतात, तर महाप्राण असं म्हणतात. तर महाप्राण जर तुम्हाला ओळखायचे असतील तर त्याची एक सिंपल अशी ट्रिक आहे. जे काही वर्ण आहेत अपासून ज्ञपर्यंत, जे काही वर्ण आहेत, ज्या वर्णांमध्ये इंग्लिशमधला एच येतो, मी परत एकदा सांगतो, ज्यामध्ये इंग्लिशमधला एच येतो त्याला महाप्राण म्हणतात. म्हणजे बघा, आपल्याला त्यासाठी काय करावं लागेल की तो वर्ण आहे तो इंग्लिशमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करावा लागेल. आता जर क हा वर्ण आहे तर आपण क कसं लिहितो, के ए, ओके. आणि याच ठिकाणी जर आपल्याला ख लिहायचं असेल तर आपण कसं लिहितो, के एच ए, ख. अशा प्रकारे ज्या वर्णात एच समावेश असतो त्याला काय म्हणतात, सिंपली महाप्राण. ओके, तर ही टेक्निक कुठं दिलेली नाही आहे, आपण सेल्फ क्रिएटेड टेक्निक आहे एचची. त्यामुळं महाप्राण वर्ण जर लक्षात ठेवायचे असतील तर त्यात एच इन्क्लूड असतो. ओके, देन चंद्र या शब्दाचा समानार्थी असलेला अचूक पर्याय या ठिकाणी ओळखायचा आहे. चंद्राचा समानार्थी तर हा आहे इंदू किंवा शशी, बरोबर. समानार्थी शब्द आपण मित्रांनो एक व्हिडिओ जवळजवळ 200+ अधिक वाक्यप्रचारांचा घेतला आहे. तेवढे जरी तुम्ही वाक्यप्रचार बघितले, साधारण 30-40 मिनिटाचा तो व्हिडिओ आहे, तेवढं बघितलं तर तुमचे वाक्यप्रचार किंवा म्हणी ह्या डबल करण्याची गरज भासणार नाही. तो व्हिडिओ मी खाली डिस्क्रिप्शन लिंकमध्ये देतो आहे तुम्हाला. चला पुढचा क्वेश्चन घेऊया. पुढील शब्दसमूहाबद्दल योग्य अर्थाचा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. तर योग्य अर्थाचा पर्याय काय, चांदणे असलेला पंधरवाडा ह्याला आपण काय म्हणतो. तर चांदणे असलेला पंधरवाड्याला आपण शुक्ल पक्ष असे म्हणतो. ज्यावेळी चांदणे पडते शुक्ल पक्ष म्हणतो. आणि ज्यावेळी चांदणे नसेल असा जो पंधरवाडा असतो आहे त्याला काय म्हणतात, तर त्याला आपण म्हणतात कृष्ण पक्ष. शुक्ल म्हणजे शुभ्र किंवा पांढरे, आणि कृष्ण म्हणजे सावळे किंवा काळसर. अशा रीतीने त्याचा पर्याय शुक्ल पक्ष आहे. पुढील पर्यायमधून बोका या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द निवडायचा आहे. तर बोक्याला आपण बोकी म्हणत नाही, बोकीनी म्हणत नाही, तर काय म्हणतो आपण, भाटी म्हणतो. हा प्रश्न जो आहे तो इतर बऱ्याचशा एक्झाममध्ये येऊन गेलेला आहे मित्रांनो, हा बोकावरचा. नेक्स्ट, पुढीलपैकी भाववाचक नामे कोणती. तर भाववाचक नामे कोणती आहेत, तर धैर्य आणि आनंद ही भाववाचक नामे आहेत. ज्यातून भाव प्रकट होतो त्याला भाववाचक नाम असे म्हणतात. त्यानंतर कपिलाषष्टीचा योग या शब्दसमूहाचा नेमका अर्थ पुढीलप्रमाणे आहे. कपिलाषष्टीचा योग म्हणजे जी दुर्मिळ घटना असते किंवा अशी असते की आपण त्याला योगायोग म्हणतो, थोडक्यात त्यालाच कपिलाषष्टीचा योग असं म्हणतात. या ठिकाणी पहिला ऑप्शन म्हणतो आहे फार दुर्मिळ घटना, त्यानंतर पुष्कळ काळाने येणारी संधी आणि अपूर्व अशी घटना. तर वरचे तिन्ही देखील पर्याय बरोबर आहेत, कारण त्यांचा तिन्हींचा अर्थ एकच प्रतीत होतो. आणि त्याला कपिलाषष्टीचा योग असं या ठिकाणी
म्हटलं जातं. त्यानंतर पुढे दगडापरीस वीट मऊ. तर अधोरेखित शब्दातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार होगा. आता तुम्ही तुम्हाला सांगितलं शब्दयोगी म्हणजे शब्दाला, योगी म्हणजे जोडणारा, आणि शब्दयोगी म्हणजे शब्दाला जोडून येणारा जो काही अव्यय आहे. तर शब्दाला आता दगड आहे हा शब्द आहे इथे, आणि दगडाला काय जोडला आहे, परीस जोडला आहे. या ठिकाणी परीस म्हणजे पेक्षा, हा गावाकडचा शब्द आहे दगडा परीस, ह्याच्या परीस मी लय हुशार आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा मी जास्त हुशार आहे. सो परीस म्हणजे दगडापेक्षा विटमऊ. या ठिकाणी काय केलं आहे, विटेचं आणि दगडाची तुलना केलेली आहे. सो याचं उत्तर काय असेल, अर्थातच ऑप्शन क्रमांक 2 तुलनावाचक. त्यानंतर 8वा क्वेश्चन, आईने नीलाकडून कविता पाठ करविली. आईने नीलाकडून कविता पाठ करविली, तर क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. तर क्रियापदाचा प्रकार यातला कोणता आहे, तर तो आहे प्रयोजक क्रियापद. तर या ठिकाणी प्रयोजक क्रियापद आणि शक्य क्रियापद ह्या दोन तुमच्या मी कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर करतो. शक्य क्रियापद आणि प्रयोजक क्रियापद, तर जे शक्य क्रियापद असतं त्यावेळी आपल्या स्वतःला जे गोष्टी शक्य होतात, म्हणजे जर ते आजारी असतील, समजा एखादी गृहस्थ आजारी असतील, तर त्यांना आता डोंगर चढवितो, म्हणजे त्यांना आता डोंगर चढायला जमायला लागले बाबा, किंवा ते आजारी असतील तर त्यांना आता खाववीते, खाववीते म्हणजे ते खाऊ शकतात. पण प्रयोजकमध्ये काय होतं की हीच घटना जोकर लोकांना हसवितो, म्हणजे हसवण्याची क्रिया जोकर करतो पण लोकांना हसवतो. तर ही क्रिया दुसऱ्यांसाठी केली जाते त्यावेळी त्याला प्रयोजन म्हणायचं, इतरांसाठी केलेलं प्रयोजन आणि स्वतःसाठी म्हणलेलं शक्य. पण मित्रांनो याचे जे क्रियापद शेवटला असतो, करविली, करवितो, देववितो, अशा प्रकारची या ठिकाणी क्रियापदं येत असतात. त्यानंतर 9वा, मनोरंजन या शब्दाचा संधिविग्रह पुढील पर्यायांपैकी नेमका कोणता आहे. मनोरंजन 9वा क्वेश्चन आणि त्याचं उत्तर आहे मनःरंजन. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3रा, मनःरंजन. नंतर नेक्स्ट, जमिनीवर आणि पाण्यात दोन्ही ठिकाणी राहू शकणारा, ह्या प्रश्नाचं उत्तर मला वाटत नाही देणं गरजेचं आहे कारण सर्वांना येते. त्याचं उत्तर आहे उभयचर, दोन्ही ठिकाणी राहतो म्हणून त्याला उभयचर असं म्हणतात. पुढील उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा. विधानार्थी म्हणजे सिम्पल सेंटेन्स, सिम्पल स्ट्रक्चर असतं सेंटेन्सचं, त्याच्यामध्ये ना क्वेश्चन मार्क असतो ना उद्गारवाचक चिन्ह असतं. सो केवढी ही, सॉरी, केवढी उंच इमारत ही, असं जर वाक्य असेल तर त्याचं वाक्यात रूपांतर होईल ही इमारत खूप उंच आहे. ऑप्शन क्रमांक 3रा, ही इमारत खूप उंच आहे. त्यानंतर पुढील शब्दांच्या विशेषणाचा पर्याय ओळखा. तर दुहेरी, चौपट आणि धापट हा कोणत्या प्रकारामध्ये येतो. 12च उत्तर आहे आवृत्तीवाचक. तर आवृत्तीवाचक ह्याच्यामध्ये हा येतो. तर गणनावाचक म्हणजे ज्यावेळेस आपण गणना करतो एखाद्या गोष्टी, 1, 2, 3, 4 अशी गणना करतो त्यावेळी गणनावाचक येतो. अनिश्चित संख्या विशेषण म्हणजे अनेक हा शब्द जो आहे त्याची आपण किंमत नाही सांगू शकत, अनिश्चित संख्या विशेषण म्हणतात. अनिश्चित संख्या विशेषण, अनेक, खूप, पुष्कळ असे शब्द येतात ते अनिश्चित संख्या विशेषण. क्रमवाचक म्हणजे एकापाठोपाठ एक येतं, सिरियली नंबर येतात त्याला क्रमवाचक म्हणतात. आणि आवृत्तीवाचक म्हणजे दुहेरी, चौपट, दहापट, पंधरापट अशा प्रकारे हा विशेषणाचा प्रकार म्हणजे आवृत्ती विशेषण. त्यानंतर दोन्ही गोष्टींची सहजासहजी एक वेळ जमून येणे याला काय म्हणतात. जसं योगायोग आपण मग कशी म्हटलं की दोन गोष्टींचं सहजासहजी एकच वेळी त्या दोन्ही गोष्टी अल्टिमेटली घडत असतात त्याला आपण म्हणतो बोला फुलाला गाठ पडणे. तर त्याला आपण काय म्हणतो, बोला फुलाला गाठ पडणे. नंतर पर्याय उत्तरातील कोणता शब्द शुद्ध आहे या ठिकाणी लिहायचं आहे 14वा. तर या ठिकाणी शुद्ध शब्द जो आहे तो आहे ऑप्शन क्रमांक 2 दुःशासन. तर दुःशासन हा दुसरा जो दुःशासन आहे तो या ठिकाणी शुद्ध शब्द आहे. त्यानंतर उथव या शब्दाचा पुढीलपैकी समानार्थी शब्द कोणता. उथव या ठिकाणी उथळ असा शब्द नाही आहे मित्रांनो, उथव असा शब्द आहे. तर त्याचा समानार्थी शब्द आहे भरती. भरती, भरतीलाच आपण काय म्हणतो, उथव असं म्हणत असतो. नंतर हे मराठीचे 15 क्वेश्चन या ठिकाणी आपण डिस्कस करून झालेले आहेत आणि त्याचं विश्लेषणही चांगल्या प्रकारे केलेलं आहे. त्यानंतर आता इंग्लिशचे क्वेश्चन चालू होतील. इंग्लिशमध्ये नियरेस्ट मीनिंग ओळखायचा आहे जो अंडरलाईन वर्ड केलेला आहे. ही हॅड द नर्व टू फेस द रॉबर्स ऑल अलोन.
ही हॅड द नर्व. नर्व म्हणजे काय, आपण चेता म्हणतो. तिच्याकडे मग असा अर्थ होतो का की रॉबरला फेस, रॉबर म्हणजे चोर किंवा डकैती, डकैतींना फेस करण्यासाठी किंवा त्यांना तोंड देण्यासाठी तिच्याकडे नर्व होत्या. नर्व म्हणजे आत्ता सांगितलं तसं चेता होत्या. तर नर्वचा अर्थ मग या ठिकाणी काय घेतला आहे, तर 16व्याचं जे उत्तर आहे ते आहे करेज. तिच्याकडे काय होतं, धाडस होतं, तिच्याकडे धाडस होतं. स्ट्रेंथ म्हणता येणार, स्ट्रेंथ म्हणजे ताकद होती, पण तिच्याकडे काय होतं, धाडस होतं त्यांना फेस करायचं, हा ॲप्रोप्रिएट वर्ड आहे. आता इंग्लिशमध्ये कसं होतं, अशा ज्यावेळेस अंडरलाईन केलेले वर्ड आपल्याला ओळखायचे असतात त्यावेळी बऱ्यापैकी आपल्याला सेम वाटू शकतात ऑप्शन, पण त्यातला बेस्टेस्ट जो योग्य अतिशय आहे तोच आपल्याला निवडायचा असतो. विच पार्ट ऑफ द सेंटेन्स बिलो डज एन एरर लाय, खालीलपैकी कोणत्या पार्टमध्ये एरर आहे. बाबा आमटे वॉज वन ऑफ द ल्युमिनरीज हू वॉज फेलिसिटेटेड बाय द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. तर ह्याच्यातला जो एरर आहे तो आहे दुसऱ्या सेंटेन्समध्ये, हू वॉज फेलिसिएटेड. नेक्स्ट दोन सेंटेन्स दिले आहेत आणि त्यातलं करेक्ट सेंटेन्स आहे ते या ठिकाणी ओळखायचं आहे. ओके, तर यातलं करेक्ट सेंटेन्स, पहिलं सेंटेन्स आहे द टेंट इज मेड ऑफ कॅनव्हास. तर कॅनव्हासपासून, टेंट म्हणजे आपण तंबू ज्याला म्हणतो, तो तंबू बनलेला. आणि दुसरं आहे ही हॅज टू कॅनव्हास फॉर ऑर्डर्स. तर 18व्याचं या ठिकाणी करेक्ट जे सेंटेन्स आहे ते ओनली फर्स्ट सेंटेन्स इज करेक्ट. फिल द ब्लँक विथ द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ड गिवन इन द ब्रॅकेट. तर हिज नेव, तर त्याचा आपल्याला करेक्ट फॉर्म कोणता, त्या नेवचा, तो या ठिकाणी टाकायचा आहे. इज क्वाईट इंडिअरिंग. तर 19चा जो ॲन्सर आहे ते या ठिकाणी आयोगानं आहे तो हा क्वेश्चनच या ठिकाणी कॅन्सल केलेला आहे फायनल ॲन्सर केप्रमाणे. सो त्याच्या पुढचा क्वेश्चन आपण बघूया. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स. द ट्रीज स्ट्रक डॅश डॅश रूट इन डॅश डॅश अर्थ. तर या ठिकाणी आर्टिकल कोणतं, ए एन दी किंवा नो आर्टिकल, कोणतं आर्टिकल येईल या ठिकाणी. तर द ट्री स्ट्रक रूट इन द अर्थ असेल, द ट्री स्ट्रक रूट इन द अर्थ. तर म्हणजे ट्री म्हणजे झाडाची मुळं जी आहेत ती रुतलेली आहेत, कशात रुतलेली आहेत, इन द अर्थ. तर आपल्याला माहिती आहे द आपण कुठे वापरतो, द जे युनिव्हर्सल थिंग आहेत, जगात फक्त एक आणि एकच आहे, पृथ्वी एकच आहे, सूर्य एकच आहे, ज्या असे युनिव्हर्सल थिंग आहेत त्या युनिव्हर्सल थिंगसाठी आपण द हे आर्टिकल वापरत असतो, त्यामुळे द अर्थ येईल. द ट्री स्ट्रक, ते मुद्दाम तसं दिलेलं आहे तुम्हाला रूटच्या आधी. तर स्ट्रक रूट, रूट जमिनीत गुंतवतो, त्या ठिकाणी कोणतंही आर्टिकल येणार नाही आहे. अ हे आर्टिकल तुम्हाला वाटू शकते पण अ आर्टिकल त्या ठिकाणी येत नाही. नंतर नेक्स्ट 21, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट वर्ड फ्रॉम द वन्स गिवन इन द ऑप्शन. तर योग्य शब्द या ठिकाणी निवडायचा आहे. डॅश डॅश विथ द सिस्टीम हॅज स्टार्टेड सेटिंग इन, कोणत्या सिस्टीमसोबत सेटिंग इनला स्टार्ट केलेलं आहे असं या ठिकाणी म्हणायचं आहे. तर ऑप्शन कोणता, डिस इन्चांटमेंट हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे, डिस इन्चांटमेंट. देन खाली करेक्ट ज्याचं ज्या ग्रुपमध्ये स्पेलिंग लिहिलेलं आहे तो ग्रुप या ठिकाणी ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 हा या ठिकाणी बेस्ट आहे, कन्सीव इलिटरेट गॅरंटी आणि हेरिटेज, ऑप्शन क्रमांक 2. त्यानंतर पुढचा क्वेश्चन घेऊया, व्हॉट डू द अंडरलाईन वर्ड्स बिलो रिस्पेक्टिवली रॅम विथ. तर याच्याशी रॅम कोणता वर्ड करतो आहे. द प्रेसिडेंट स्पीच वॉज ब्रॉडकास्ट लाईव्ह, ब्रॉडकास्ट लाईव्ह. आणि दुसरा आहे ही कॉट ए लाईव्ह स्नेक. तर हे जे लाईव्ह, दोन्ही पण लाईव्ह शब्द आहेत पण याचा अर्थ वेगवेगळा आहे, तर त्याचा अर्थ काय होतो. तर 23चं ऑप्शन आहे चौथा, बोथ रॅम विथ 5 लाईव्ह 5 असा त्या ठिकाणी रिस्पेक्टिव्ह रॅम. म्हणजे थोडक्यात त्याचा अर्थ कसा प्रतीत होतो, रॅम्स म्हणजे आपण यमक म्हणतो. तर ब्रॉडकास्ट लाईव्ह आणि ही कॉट ए लाईव्ह स्नेक म्हणजे 5 अर्थ होतो. तर जर लिव अर्थ होत असता, एल आय व्ही ई लिव असा जर त्याचा प्रोनाऊन्सिएशन होत असता तरी आपण 5 असं म्हटलं असतो, सॉरी गिव असं म्हटलं असतो, पण लाय होतं आहे 5 लाईव्ह 5. आणि जर लिव असेल तर गिव अशा ठिकाणी, जर ह्याच लाईव्हचं प्रोनाऊन्सिएशन लिव होत असतं तर आपण त्याला काय म्हटलं असतो, हे गिवप्रमाणे चालतं आहे. पण इथं काय होतं आहे, त्याचं प्रोनाऊन्सिएशन लाईव्ह होतं आहे, त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो,
5 असं म्हणतो, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आहे. नंतर पुढचा, सिलेक्ट द करेक्ट सबस्टिट्यूट फॉर द फॉलोइंग वर्ड. तर करेक्ट सबस्टिट्यूट ॲनिहिलेटसाठी कोणता शब्द या ठिकाणी योग्य आहे. तर एखादी गोष्ट जर आपल्याला मुळापासून उखडायची असेल किंवा पूर्णपणे तिचा विनाश करायचा असेल तर त्याला आपण काय म्हणतो, ॲनिहिलेट. मग त्याच्यासाठी योग्य शब्द आहे ऑप्शन क्रमांक 4, 4 टू डिस्ट्रॉय एनिथिंग कम्प्लिटली. नेक्स्ट, चूज द करेक्ट स्पेल वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन फॉर फिलिंग इन द ब्लँक. ही इज अ व्हेरी -- पर्सन. कोणता आहे मग, कन्सेंटस आहे, कॉन्सिन्शियस आहे, कॉन्सायन्शियस आहे की कॉन्सायन्शियस आहे, म्हणजे स्पेलिंग कोणती आहे ती बघा तुम्ही 25. तर ऑप्शन क्रमांक 2 ही त्याची योग्य स्पेलिंग आहे. देन सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स. इफ द गव्हर्नमेंट हॅड ऑफर्ड ॲडिक्वेट कॉम्पेन्सेशन द फार्मर्स -- देअर लँड. कॉम्पेन्सेशन म्हणजे भरपाई. जर गव्हर्नमेंटनं शेतकऱ्यांसाठी ॲडिक्वेट म्हणजे काय, तर योग्य प्रमाणात चांगल्या पद्धतीची किंवा पुरेपूर फायदा होईल अशी कॉम्पेन्सेशन, सूट किंवा भरपाई दिली द फार्मर -- देअर लँड. तर फार्मर त्यांची लँड काय करतील. 26 उत्तर आहे या ठिकाणी 3. वुड हॅव सरेंडर्ड लँड. म्हणजे हे वाक्य कशासाठी उच्चारलेलं, कशा संदर्भात आहे, तर ज्यावेळी सरकार जमीन अधिग्रहण करत असते, जर त्या जमीन अधिग्रहणासाठी सरकारनं योग्य प्रतीची रक्कम जर शेतकऱ्याला दिली तर ते इझिली त्यांची जमीन आहे ती सरेंडर करू शकतात, म्हणजे देऊ शकतात सरकारला, ज्या काही विकास कामांसाठी असेल तर. पण त्याचा योग्य मोबदला त्यांना मिळायला हवा. 27. चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम फॉर द अंडरलाईन वर्ड फ्रॉम द ऑप्शन गिवन बिलो. युअर बिहेवियर इज इनिमिकल टू युअर इंटरेस्ट. तर कसं आहे तुझं बिहेवियर, इज इनिमिकल टू युअर इंटरेस्ट. तर इनिमिकल टूचा अर्थ या ठिकाणी कोणता घेतलेला आहे, तर इनिमिकल टू म्हणजे बेनिफिशियल फॉर, म्हणजे तुझ्या इंटरेस्टसाठी तुझं जे बिहेवियर आहे, म्हणजे तुझ्या आवडीसाठी तुझं बिहेवियर हे कसं आहे, बेनिफिशियल आहे. ऑप्शन क्रमांक 1, 27. देन चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट फ्रेज फॉर द अंडरलाईन वर्ड. इफ दे डू नॉट अराईव्ह इन हाफ अन आवर वी विल लिव. अराईव्हचा अर्थ या ठिकाणी कोणतं फ्रेज अराईव्हच्या ठिकाणी आपण खाली टाकू शकतो. दे डू नॉट अराईव्ह इन हाफ अन आवर, ते जर अर्ध्या तासात आले नाहीत तर आम्ही इथून निघून जाऊ, विल लिव. देन 28 उत्तर आहे टर्न अप, म्हणजे इफ दे डू नॉट टर्न अप. टर्न अप म्हणजे जर ते आले नाहीत तर, दुसरा ऑप्शन. चूज द करेक्ट वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन फॉर फिलिंग द ब्लँक. इट वॉज अँड -- एक्सपिरियन्स. तो कसला एक्सपिरियन्स होता. तर इथं पण स्पेलिंगचाच सगळा गोळा आहे, तर कोणती स्पेलिंग यातली योग्य आहे, तर डिरेक्टली आपण आन्सर करूया, एक्झिलरेटिंग एक्सपिरियन्स. इट वॉज अन एक्झिलरेटिंग एक्सपिरियन्स. तर अंडरलाईनचा इडियोम कोणता आहे त्या ठिकाणी आपल्याला ओळखून ऑप्शनपैकी लिहायचं आहे. ॲट द एंड ऑफ द परफॉर्मन्स, परफॉर्मन्सच्या शेवटी द ऑडियन्स ब्रॉड द हाऊस डाऊन. ऑडियन्सनी ब्रॉड द हाऊस डाऊन केलं. आता ब्रॉड द हाऊस डाऊनचा शब्दशः अर्थ त्यांनी घर खाली घेतलं असा होतो का, शब्दशः अर्थ असा होतो. पण मग त्या इडियमचा अर्थ योग्य काय शकतो, द ऑडियन्स ब्रॉड द हाऊस डाऊन. तर 30 जे उत्तर आहे त्या 1, अप्लॉडेड लाऊडली, म्हणजे मोठ्यानं ऑडियन्सनी प्रतिसाद दिलेला आहे. नेक्स्ट, तर या ठिकाणी इंग्लिशचे पण क्वेश्चन 15 या ठिकाणी झाले आहेत, मराठीचे पण 15 झालेले आहेत. देन 7 एप्रिल, GSचा आता पार्ट चालू झाला आहे. 7 एप्रिल या जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून भारत शासनाने टिंबटिंब ही नवीन लोकस्वास्थ्य योजना व टिंबटिंब हे मोबाईल ॲप्लिकेशन यांचा प्रारंभ केला. तर यापैकी ऑप्शन कोणता आहे, 31 उत्तर आहे 2, ई रक्तकोश आणि अनमोल. हा 2016 पेपर आहे. सो ही जी आहे, जी स्कीम चालू केलेली आहे ती 2015 असू शकते किंवा 16 असू शकते. देन नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या दोन व्यक्ती ब्रिक्सच्या न्यू डेव्हलपमेंट बँकशी तेवढ्या संबंधित नाही आहेत. तर कोणत्या व्यक्ती संबंधित नाही आहेत, तर 32 या ठिकाणी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, B
आणि त्यामुळे आपल्याला करंट अफेअर्स असणं क्लिअर खूप गरजेचं आहे. लेस्ली मॉसडॉर्फ आणि केवी कामत हे आहेत ते ब्रिक्सच्या न्यू डेव्हलपमेंट बँकशी संबंधित आहेत, पण रघुराम राजन आणि अरुण जेटली हे ब्रिक्सशी संबंधित नाही आहेत. त्यामुळे ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँक किंवा आरसेप ज्यातून आत्ता भारत बाहेर पडला, RECP रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप यातून भारत आत्ता सध्या बाहेर पडला आहे, तर त्याच्यावरती देखील क्वेश्चन होऊ शकतो. ब्रिक्सची आत्ता या ठिकाणी जी 2019 मीटिंग झाली ती कुठे झाली, तर ती झाली ब्रासिलिया ब्राझीलमध्ये. तर मोदी ज्यावेळी तिकडे गेले त्यावेळी त्यांनी 26 जानेवारीला तिथले जे पंतप्रधान आहेत त्यांना इन्व्हाइट भारतात 26 जानेवारीसाठी केलेलं आहे. तर ही एक्स्ट्रा माहिती असू द्या. नेक्स्ट, ICC वर्ल्ड कप T20 2016 खालील विधाने विचारात घ्या. 2016 ICC T20 वर्ल्ड कप झालेली, तर त्याच्याबद्दल 4 वाक्य दिले आहेत. ICC वर्ल्ड कप T20 2016 वेस्ट इंडिजने जिंकली. अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजने भारताचा पराभव केला. मार्लन सॅम्युअल हा सामन्याचा मानकरी म्हणून घोषित करण्यात आला, आणि सामन्याचा मानकरी म्हणजे प्लेअर ऑफ द मॅच. ओके, आणि विराट कोहली हा मालिकेचा मानकरी म्हणजे काय, प्लेअर ऑफ द सिरीज म्हणून घोषित करण्यात आला. तर याच्यापैकी सत्य विधानं या ठिकाणी कोणती आहेत, तर सत्य विधानं आहेत अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजने भारताचा पराभव केला वाक्य सोडलं ब, तर बाकीची सगळी वाक्य काय आहेत, सत्य आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक कितवा येईल, ऑप्शन क्रमांक 33-3. नेक्स्ट, URRAO यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. तर 3 विधानं दिली आहेत. हे अवकाश शास्त्रज्ञ आणि इस्रोचे माजी अध्यक्ष म्हणून सर्वांना परिचित आहेत. त्यांना भारत सरकारने 2013 भारतरत्न पुरस्काराने गौरवले. आणि तिसरं आहे, त्यांना 2007 IAF हॉल ऑफ फेम पुरस्कार देऊन इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉटिकल फेडरेशनने नुकतेच गौरविले आहे. तर योग्य विधान या ठिकाणी कोणतं आहे, तर ब फक्त चुकलेलं आहे, तर बाकी अ आणि क ही विधाने या ठिकाणी बरोबर आहेत. ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट, जमिनीखालील भूजल स्तर जो वेगाने खालावतो आहे तो रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने टिंब फुटाच्या खाली कूपनलिका खोदण्यास संपूर्ण राज्यभर बंदी केलेली आहे. ही जी बंदी केलेली सरकारनं 2015-16 दरम्यान, ती याच्यासाठी केलेली की एका लिमिटपर्यंतच तुम्ही जो बोर आहे तुमचा बोरवेल त्याची तुम्ही खोली एका लिमिटपर्यंत करू शकता, त्याच्यापेक्षा खाली बंदी आहे. आणि जर असं आढळलं तर त्यावरती कायदेशीर कारवाई बऱ्याच ठिकाणी केलेल्या देखील होत्या त्यावेळी. सो 35 उत्तर या ठिकाणी किती आहे, मग कितीपर्यंत, किती खोलीपर्यंत होतं, तर फक्त 200 फूट हे महत्त्वाचं आहे. FT फुटापर्यंतच, फूट हे त्याचं एकक होतं. 200 फुटापर्यंतच तुम्ही कूपनलिका आहेत त्या खोदू शकत होता किंवा बोरवेल्स खोदू शकत होता. देन 36 काय म्हणतोय, टिंब या पंतप्रधानांच्या कारकिर्दीत पहिल्यांदा पंचायत राज विधेयक लोकसभेत मांडून मंजूर करण्यात आले. तर पंचायत राजचा इतिहास बघितला तर बऱ्याच वेळा ते मांडण्याचा प्रयत्न केला जातो, किंवा त्याच्यासाठी जी काही घटनात्मक तरतूद आहे ती करण्यासाठी देखील त्याच्या आधी मांडलं होतं, पण ते पुढं जात 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 मग ते पंचायत राज विधेयक लोकसभेत मांडून कधी मंजूर करण्यात आलं असं विचारलं, तर 36 या ठिकाणी उत्तर आहे 1. तर राजीव गांधी. मित्रांनो प्रश्न बघा, इथं जर असा प्रश्न असता की हे विधेयक कधी मंजूर झाले, तर हे झालं 1993 म्हणजे PV नरसिंहराव यांच्या काळात झालेलं आहे, पण लोकसभेत मंजूर तर ते राजीव गांधींच्या काळातच, ते ज्यावेळी पंतप्रधान होते त्यावेळी लोकसभेत मंजूर झालेलं, पण राज्यसभेत मंजूर झालेलं नव्हतं. म्हणून इथं प्रश्न असा विचारला की लोकसभेत मंजूर कोण झाले. आपण फक्त मंजूर या शब्दावरती जास्त फोकस करतो आणि गडबडीत लिहून टाकतो PV नरसिंहराव, पण तेच चुकीचं आहे. नेक्स्ट, कायद्याचे अधिराज्य म्हणजे काय, कायद्याचं राज्य असतं म्हणजे काय. आपल्या घटनेत दिलेला 14वा जो कलम आहे त्याच्यात दिले कायद्याचे अधिराज्य, मग त्याचा अर्थ काय येतो, कायद्यासमोर सर्वांना समानता. सो शासकीय अधिकाऱ्यांच्या वर्तनाचे नियमन करण्यासाठी लिखित नियम अस्तित्वात असणे. कायद्याचा भंग केल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला शिक्षा दिली जाणार नाही. तिसरा, कायदे करण्याचे अधिकार हे लोकनियुक्त प्रतिनिधींच्या हाती असणे. आणि चौथा आहे, न्यायव्यवस्थेचे किंवा न्यायसंस्थेचे स्वतंत्र. तर 37 योग्य असं उत्तर काय आहे, तर या ठिकाणी कायद्याचा भंग केल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला शिक्षा देण्यात येणार नाही. म्हणजे कायदा जसं सांगेल तसंच, म्हणजे कायद्यात जर कुणी भंग केला
तरच त्या व्यक्तीला शिक्षा देण्यात येईल. म्हणजे कायदा जसं सांगतो तसंच आपल्याला चालणं गरजेचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणाला शिक्षा देणार येणार नाही. म्हणजे कायदा कोणा इथं बॉस आहे, म्हणजे कायद्याचं अधिराज्य आहे. त्यानंतर 38, भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्यासंदर्भात खालील विधाने लक्षात घ्या. तर चार विधानं दिलेली आहेत. भारतीय नागरिकत्वासंबंधातील नियम व कायदे जम्मू व काश्मीर प्रांतासाठी लागू होत नाहीत. आता जम्मू आणि काश्मीर भारतात 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण झालेले आहेत. त्याच्यामुळे 28 राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश अशी नवीन रचना या ठिकाणी झालेली आहे. दुसरा सेंटेन्स आहे, भारतात जन्मलेली व आई वडिलांपैकी किमान एक भारतीय असलेली व्यक्ती नागरिकत्व प्राप्त करू शकते. तिसरं सेंटेन्स आहे, नोंदणीद्वारे नागरिकत्व प्राप्त करू इच्छिणाऱ्या व्यक्तीचा भारतात किमान 6 महिने रहिवास असावा. आणि ड सेंटेन्स आहे, नागरिकीकरणाच्या प्रक्रियेतून भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी त्या व्यक्तीचा भारतात किमान 5 वर्ष रहिवास असावा. तर मग याच्यातलं योग्य अंतर उत्तर कोणतं आहे? सो अ आणि ब हे दोनच सेंटेन्स या ठिकाणी योग्य आहेत. म्हणजे काय? तर 6 महिने रहिवास असावा हे देखील चुकीचं आहे आणि किमान 5 वर्ष रहिवास असावा हे दोन्ही वाक्य चुकीचे आहेत. अ आणि ब फक्त बरोबर आहे की ही जम्मू काश्मीर लागू होत नाही पण आता लागू होईल कारण का 370 हटवलेला आहे. देन भारतात जन्मलेल्या आईवडिलांपैकी किमान एक भारतीय असलेली व्यक्ती नागरिकत्व प्राप्त करू शकते का? तर 100% करू शकते. 39, नमूद केलेल्या प्रांतापैकी कुठल्या प्रांतातून लोकसभेमध्ये सर्वात जास्त संख्येने राखीव जागा, या ठिकाणी राखीव जागा म्हटलं आहे. सगळ्या जागा कुठून भरल्या जातात हा नाही प्रश्न विचारला, तर राखीव जागा कुठं आहेत सगळ्यात जास्त, म्हणजे SC आणि ST किंवा अदर जातींसाठी जमातींसाठी कोणत्या जागा या ठिकाणी राखीव आहेत आणि त्या कोणत्या राज्यातून भरल्या जातात किंवा कोणत्या मतदारसंघातून लोकसभेच्या भरल्या जातात? तर 39वं उत्तर आहे मध्य प्रदेश. देन जीवित व वैयक्तिक स्वातंत्र्य अनुच्छेद कितवा आहे? 21. जीवितचं आणि वैयक्तिक स्वातंत्र्य हा अनुच्छेद 21 आणि 21A मध्ये सांगतं. जे काय सांगतं ते तुम्ही आता कमेंट करा. 21A जो अनुच्छेद आहे तो काय सांगतो? अतिशय महत्त्वाचा अनुच्छेद आहे जो की 86वी घटना दुरुस्ती 2002ला तो ॲड केलेला आहे आणि 3 ठिकाणी ॲड केलेला आहे घटनेमध्ये तो. मग 21A जो आहे तो काय सांगतो? तो कोणता अधिकार आहे? तो या ठिकाणी तुम्ही कमेंट करून देण्याचा प्रयत्न करा. 40, तर 40चं उत्तर काय आहे या ठिकाणी? तर ते आहे आरोग्याचा अधिकार. जीवित वैयक्तिक स्वातंत्र्यामध्ये आरोग्याचा अधिकार हा येतो. देन 41, शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही म्हणून सक्तीच्या शिक्षणाची भारताला अत्यंत आवश्यकता आहे असं कोण म्हणलं? तर सक्तीचं शिक्षण खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, आजपासून किमान 100 ते 125 वर्षांपूर्वी एक महान राजे ह्या महाराष्ट्रात होऊन गेले, देशात नव्हे ह्या महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या मातेने बघितले. त्यांनी त्यावेळी सांगितलेलं की विद्यार्थ्यांना मोफत पण शिक्षण पाहिजे आणि सक्तीचं पण शिक्षण पाहिजे आणि तो आपल्याला जो राईट आहे तो अधिकार आहे तो जाऊन 86वी घटनादुरुस्ती 2002ला भारत सरकारने केला. म्हणजे एवढी वर्ष उलटून गेल्यानंतर जी आपल्याला गोष्ट समजली ती त्यावेळी त्या काळात त्यांना समजली होती, ते होते छत्रपती शाहू महाराज. नेक्स्ट, भारतीय भाषेतून प्रकाशित होणारे पहिलं वृत्तपत्र कोणतं? भारतीय भाषेतून विचारलं तर ते कोणतं? तर 42 उत्तर आहे 4, समाचार दर्पण. बंगाल गॅझेट आहे ते भारतीय भाषेतून होणारं नाही आहे, ते इंग्लिशमधून होणारं पहिलं वृत्तपत्र आहे. तर समाचार दर्पण हे भारतीय भाषेतनं होणारं पहिलं वृत्तपत्र जे की प्रकाशित झालेलं आहे. 7, स्वदेशी शृंखला असे जाती व्यवस्थेचे वर्णन कोणी केलेलं आहे? कशा येते हा 7 स्वदेशी शृंखला असं वर्णन कोणी केलेलं? आणि विदा सावरकर हे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. विठ्ठल रामजी शिंदे यांच्याशी संबंधित पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? त्यांनी होळीच्या सणाविरुद्ध प्रचार केला, गुन्हेगारी जाती संबंधीची त्यांची मते योग्य होती, त्यांनी मुरळी सोडण्याच्या प्रथेवरती हल्ला केला. आणि 4 आहे किंवा ड, त्यांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली. तर याच्यापैकी योग्य उत्तर कोणतं आहे? तर फक्त ड जे आहे ते या ठिकाणी चुकीचं आहे. शेड्युल कास्ट फेडरेशनची त्यांनी स्थापना केली नव्हती. तर शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली? मी कमेंटची वाट बघतोय.
कमेंट करा. सो याचं उत्तर आहे अ ब क. त्यांनी काय केलं, होळीच्या सणाविरुद्ध, होळीचा सण हा म्हणजे भारतीय संस्कृतीत किंवा हा चुकीचा सण आहे असं त्यांचं मत होतं, आणि गुन्हेगार जातीसंबंधीची त्यांची मतं योग्य होती, आणि त्यांनी मुरळी सोडण्याच्या प्रथेवर देखील हल्ला केलेला होता. त्यानंतर पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने किंवा व्यक्तींनी महाराष्ट्रात मॉरिशस मधून उसाचे बेणे पहिल्यांदा आणले, मॉरिशसमधनं उसाचे बेणे आणलेले व्यक्ती कोण आहेत, तर ते आहेत जगन्नाथ शंकर शेट. महाराष्ट्राचे किंवा मुंबईचे अनभिषिक्त सम्राट अशी पदवी आचार्य अत्रेंनी जगन्नाथ शंकर शेट यांना दिली होती. नेक्स्ट, टिंबटिंबनी 1896 मुलींसाठी कन्या महाविद्यालय, 1896 कन्या महाविद्यालय कुणी स्थापन केलेलं आहे, तर ब्राह्मण समाजाने केले, रामकृष्ण मिशननी केले, आर्य समाज की थिओसॉफिकल सोसायटी, तर हे आहे ते आर्य समाज, ज्याची स्थापना झाली मुंबईमध्ये, पण त्याचा कार्यकाळ जो आहे तो पूर्णतः पंजाबमध्ये गेला, कारण मुंबईत सनातन्यांचा ह्या जो धर्म आहे त्याला खूप विरोध होता. 47, 1931 गोलमेज परिषदेनंतर मागितली भाकरी आणि मिळाला धोंडा हे उद्गार वारंवार विचारलेला प्रश्न, आणि याचं उत्तर सिंपल, महात्मा गांधी कोणी देऊ शकतो. अजून एक महात्मा गांधींचं एक वाक्य आहे की बुडत्या बँकेचा पुढचा चेक, म्हणजे बँक बुडत आहे आणि त्याचा पुढचा चेक, पण त्यांनी कोणत्या परिषदेसाठी किंवा कोणत्या जो काय इंग्रज सरकारने जी काही अमेंडमेंट केली किंवा जो काही कायदा केलेला, त्या कोणत्या कायद्याच्या संदर्भात महात्मा गांधींनी ती वाक्य उच्चारलेलं होतं, तर ते तुम्ही कमेंट करण्याचा प्रयत्न करा. काय, बुडते बँकेचा पुढचा चेक असं वाक्य. अमूल सहकारी संस्थेमुळे तत्कालीन पंतप्रधान टिंबटिंब प्रभावित झाले होते, तर त्यावेळीचे पंतप्रधान कोण होते, अमूल सहकारी संस्था, अमूल जे दूध आपण म्हणतो, अमूल दूध पिता है इंडिया, तर त्याचे त्यावेळी कोणत्या पंतप्रधान त्यावेळी प्रभावित झाले होते, तर 48 उत्तर आहे 3 लाल बहादूर शास्त्री. मूर्ती लहान पण कीर्तिमान असं ज्या पंतप्रधानांकडे आपण बघतो ते म्हणजे लाल बहादूर शास्त्री. 49, 1857 उठाव ब्रिटिश चिरडून टाकू शकले कारण त्यांना कोणी सहाय्य केलं होतं, कोण त्यांच्या बाजूने लढले होते ब्रिटिशांच्या बाजूने, तर याचं उत्तर आहे 1 गुरखे आणि शीख, ह्यावेळी 1857 उठावात इंग्रजांच्या बाजूने लढले, त्याच्यामुळे आपल्याला ती गोष्ट जास्त हार्ड गेली आणि त्यांना ती गोष्ट अतिशय सोपी गेली, आणि 1857 उठाव त्यांनी अशा प्रकारे चिरडून टाकलेला आहे. 50, जगन्नाथ शंकर शेट यांच्या कार्याबद्दल ब्रिटिश सरकारने त्यांना खालीलपैकी कोणती पदवी देऊन सन्मानित केले होते, तर जगन्नाथ शंकर शेट यांना कोणती पदवी दिली होती ब्रिटिश सरकारने, तर त्याचं उत्तर आहे 1 जस्टिस ऑफ द पीस, जस्टिस ऑफ द पीस. तर इंग्रज सरकार ज्या काही अशा रावबहादूर, राजा, सर अशा ज्या काही जस्टिस ऑफ द पीस ह्या ज्या पदव्या देत होत्या, त्या पदव्यांचं उच्चाटन करण्यासाठी भारत सरकारने किंवा भारत स्वतंत्र झाल्यानंतर जी काही आपली घटना समिती आहे आणि संविधान आहे, त्या संविधानाचं जे 18 कलम आहे त्याच्यात सांगितलं की ह्या पदव्यांचा त्याग केला जाईल. मग 18 कलम काय सांगते, अनुच्छेद 18, की ज्या काही पदव्या आहेत त्यांचा त्याग केला जाईल किंवा त्या पदव्या स्वीकारण्यात येणार नाहीत. एक्सेप्शनल त्याच्यासाठी आहे कोणत्या कोणत्या, पद्मश्री, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि भारतरत्न ह्या पदव्या दिल्या जातील, पण ह्या काही पदव्या किंवा टायटल नाही आहेत, तर ह्या काय आहेत, त्यांच्या गुणांचा गौरव करण्यासाठी दिलेले ते एक पुरस्कार आहे, त्यामुळे तो पदव्यामध्ये मोडत नाही. नेक्स्ट, भारतामध्ये खारफुटीचे जंगल 6740 चौरस किलोमीटरवर पसरलेले आहे, जे जगातील खारफुटी जंगलाच्या किती टक्के आहे. खारफुटी जंगलाचं आपण मँग्रोव फॉरेस्ट असं म्हणतो, तर ते किती आहे, तर हा क्वेश्चन या ठिकाणी आयोगानं काय आहे कॅन्सल केलेला. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची स्त्री साक्षरता दर 2011 जनगणनेप्रमाणे जास्त आहे, स्त्री साक्षरता, स्त्रियांची साक्षरता कुठे जास्त आहे, तर कुठे, तर ती आहे गोंदिया, या ठिकाणी साक्षरतेमध्ये गोंदिया हा येतो 1 नंबरला आहे. देन पुढे, 12 ऑगस्ट 1997 रोजी महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची विभाजन करण्याचा निर्णय घेतला, तर याचं उत्तर जे आहे
ते देखील या ठिकाणी कॅन्सल केलेला हा क्वेश्चन आहे. नेक्स्ट, कोणत्या राष्ट्रीय महामार्गाने महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त अंतर व्यापलेले आहे? खालीलपैकी कोणता महामार्ग आहे, विचार करा, महाराष्ट्रात असं विचारलं आहे, देशात कोणता मार्ग असं नाही विचारलं, देशामध्ये वेगळा आहे आणि महाराष्ट्रातला वेगळा आहे. महाराष्ट्रामध्ये कोणता अंतर जास्तीत जास्त कापलेलं आहे, तो महामार्ग म्हणजे धुळे नागपूर आणि कोलकाता. धुळे नागपूर कोलकाता हा सर्वात जास्त लांबीचा महाराष्ट्रातला महामार्ग आहे. नंतर महाराष्ट्रामध्ये टिंबटिंब आणि टिंबटिंब या खाणींमधून अनुक्रमे सिलिमेनाइट आणि फ्लोराईट यांचे उत्पादन होते. तर सिलिमेनाइट कुठे होते आणि फ्लोराईट कुठे होते, तर सिलिमेनाइटचं जे उत्पादन आहे ते पोहरा या ठिकाणी होते आणि डोंगरगावमध्ये काय होते, फ्लोराईट. तर पोहरा गोंदियाला आहे आणि डोंगरगाव चंद्रपूरला आहे. आजारी उद्योगांची गणना करताना ज्या उद्योगधंद्यांना मागील टिंबटिंब वित्तीय वर्षात 50% वा त्याहून अधिक निव्वळ किमतीत नुकसान होते अशांचा समावेश होतो. तर जे आजारी उद्योग आहेत त्यांची गणना करण्यासाठी वित्तीय वर्षात 50% वा त्याहून अधिक निव्वळ किंमत म्हणजे नेट प्रॉफिट नुकसान होते, म्हणजे 50%पेक्षा तुमचं जास्त नेट प्रॉफिट कमी असेल, त्याच्यापेक्षा 50%पेक्षा जास्त नेट प्रॉफिट जर कमी असेल तर किती वर्ष अशी धरली जातात त्याच्यामध्ये, आणि तो उद्योगधंदा आहे तो आजारी उद्योग आहे असं ओळखलं जातं, तर किती वर्षांचा समावेश होतो, 56 उत्तर आहे 3, म्हणजे 4 वर्ष, ऑप्शन क्रमांक 3. सन 1949 आणि 50 वित्त आयोगानुसार टिंबटिंब म्हणजे पूर्णत अगर अंशत कुटुंबातील व्यक्तीच्या मदतीने चालविला जातो, तर तो कोणता उद्योग आहे जो पूर्णत किंवा अंशत, सिंपल आहे पण ऑप्शन किचकट आहेत, त्यामुळे त्याचं उत्तर आहे तो कुटीर उद्योग आहे. तो पूर्णत अगर अंशत कुटुंबातील व्यक्तींच्या मदतीने चालवला जातो. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या नदीखोऱ्यात दख्खन लावा किंवा डेक्कन ट्रॅप याचं आधिक्य नाही, म्हणजे डेक्कन ट्रॅप कोणत्या नदीखोऱ्यात नाही, बाकीच्या नदीखोऱ्यात सगळ्या आहे यापैकी दिलेले. 58 उत्तर आहे वैनगंगा, फक्त वैनगंगेच्या खोऱ्यात नाही तापी पूर्णांच्या खोऱ्यात तो आहे. पर्यावरणातील विविध थरांच्या विश्लेषणासाठी पर्यावरण मनोहरा म्हणजे काय आपण म्हणतो, पिरॅमिड, इकॉलॉजिकल जो पिरॅमिड आपण बघितलेला एन्व्हायरमेंटमध्ये आपण बघितलेला म्हणजे डिग्रीमध्ये ज्यांनी त्यांनी बघितलं असेल, जर शिकवलं असेल तर कोणी, ही संकल्पना सर्वप्रथम टिंबटिंब या ब्रिटिश पर्यावरण तज्ज्ञाने मांडली, तर कोणी मांडली, इकॉलॉजिकल पिरॅमिड, त्याचं उत्तर आहे चार्ल्स एल्टन 1927. चार्ल्स एल्टन यांनी 1927 रोजी ही जी काय इकॉलॉजिकल पिरॅमिड आहे ती संकल्पना मांडली. तर 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, हे वित्त आयोग 12, 13, 14 आणि 15 पाठच करायचे आणि 16वा आता जो येणार आहे तो वित्त आयोगावरती फिक्स क्वेश्चन असतोच, कारण याच्या आधी कंबाईनला देखील सेम क्वेश्चन हा विचारलेला होता, तर आता देखील ह्या एक्झामला पण विचारलेला आहे, तर हा रिपीट होण्याची जास्त शक्यता आहे, त्यामुळे वित्त आयोगाचे अध्यक्ष जे आहेत ते आपल्याला किमान गेल्या 5-6 वित्त आयोगांचे अध्यक्ष पाठच असणं गरजेचं आहे. तर वाय व्ही रेड्डी हे 14व्या वित्त आयोगाचे आहेत. तर 15व्या वित्त आयोगाचे सांगतो कोण होते, तर एन के सिंग होते आणि हा प्रश्न विचारलेला कंबाईन 2018 आय थिंक सॉरी. नेक्स्ट, परकीय व्यापाराच्या अनुषंगाने भारताची स्थिती कशी आहे, कधी कधी आधिक्याची असते का नेहमी आधिक्याची असते, का नेहमी तुटवड्याची असते, की कधी कधी तुटवड्याची असते. तर परकीय व्यापाराच्या अनुषंगाने भारताची स्थिती कशी राहिली आहे, तर ती काय नेहमी तुटवडाच असतो, म्हणजे काय आपलं काय होतं, आयात आहे ती जास्त असते आणि निर्यात असते ती खूप कमी असते, त्यामुळं हा तुटवडा जास्त होतो. कोरडवाहू प्रदेशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सन 2012-13 कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम RADP टिंबटिंब राज्यांमध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कार्यान्वित करण्यात आला होता. इयर 2012-13 आणि किती राज्य या ठिकाणी त्यांच्यामध्ये हा कार्यान्वित केलेला होता, तर 62 याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. 22 जे काही राज्य होती त्यांच्यामध्ये RADP ही स्कीम राबवलेली होती. त्यानंतर नेक्स्ट,
63वा क्वेश्चन, 2001 ते 2011 या दशकात भारताची लोकसंख्या वाढीचा दर किती आहे? तर ह्या 10 वर्षांमध्ये लोकसंख्या वाढीचा जो दर आहे तो 17.64. 17 फक्त आपण वाचलेलं असतं, मग पहिला ऑप्शन 17.19 आपण टिक करून जातो, पण ऑप्शन 17.64 या अशा प्रकारे हा दशवार्षिकी वाढ याला म्हणतो आपण, दशवार्षिकी वाढ या ठिकाणी होत आहे. पाणलोट विकास क्षेत्र WDC याची स्थापना कधी केलेली आहे? तर याची स्थापना 1983 ते 1984 या दरम्यान केलेली आहे. अर्थव्यवस्थेत डिअर मनी या शब्दाचा अर्थ असा की कर्ज टिंबटिंब उपलब्ध असते. तर डिअर मनी पॉलिसी आणि चीप मनी पॉलिसी असे दोन प्रकार असतात, तर त्यातला कोणता आहे? तर 65 उत्तर या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जास्त व्याजदराने, डिअर मनी पॉलिसी म्हणजे जास्त व्याज दराने कर्ज दिलं जातं त्याला म्हणायचं डिअर मनी पॉलिसी. त्यानंतर 66, भारताने जगातील एकूण जमिनीच्या जवळजवळ 2.5% क्षेत्र व्यापलेले असून त्यामध्ये सुमारे किती टक्के जगात आढळणारी जैवसंपदा आहे? आपल्याकडे क्षेत्र किती आहे भारताचं? 2.5%च आहे, पण या 2.5% क्षेत्रात आपली जैवविविधता किती आहे, जैवसंपदा किती आहे? तर भारतात तब्बल किती आहे, 7.5%. म्हणजे जगाच्या हिशोबात आपल्याकडे जैवसंपदा जास्तच आहे. सन 1991 लिबरलायझेशन, खाजगीकरण आणि जागतिकरण म्हणजे जे LPG धोरण म्हणतो आपण, त्याच्या धोरणान्वये परकीय देशांना भारतामध्ये उद्योगधंद्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी किती टक्क्यांपर्यंत परवानगी दिली होती? म्हणजे परकीय जे गुंतवणूक करतात त्याला आपण काय म्हणतो, FDI, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. तर त्यावेळी 1991 FDIमध्ये किती पर्सेंटपर्यंत काय आहे ती गुंतवणूक करण्याची परवानगी दिलेली होती? तर 51%पर्यंत परवानगी दिलेली होती. नेक्स्ट, भारतात मासेमारीचा व्यवसाय समुद्र किनाऱ्यापासून किती किलोमीटर अंतरांपर्यंत केला जातो? तर हा क्वेश्चन कॅन्सल केलेला आहे. नेक्स्ट, ग्रामीण विकास मंत्र्यांनी 2013 जाहीर केले की महिला स्वमदत गटांना म्हणजे SHG म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजेच महिला बचत गट आता टिंब टक्के व्याज दराने कर्ज मिळेल. त्यांना आता किती टक्के दराने कर्ज मिळेल, 2013 घोषणा केलेली आहे. त्यांचं उत्तर आहे 7% व्याज दराने. नंतर पुढचं आहे, खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्र राज्यातून जात नाही? तर तो आहे NH5. NH6 जातो, NH8 पण जातो आणि NH7 पण जातो, मग कोणता जात नाही, NH5. 71वा क्वेश्चन आहे, ग्रामीण विद्युतीकरण महामंडळामार्फत राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेद्वारे टिंब टक्के इतके ग्रामीण पायाभूत सुविधांच्या भांडवली खर्चाच्या अनुदान देण्यात येते? भांडवली खर्चाच्या किती टक्के अनुदान देण्यात येते? तर 71 याचं क्वेश्चन आहे 4, म्हणजे 90% अनुदान देण्यात येते. शाश्वत शेती केंद्र, तर सेंटर ऑफ सस्टेनेबल ॲग्रिकल्चर CSE ही संस्था हैदराबादमध्ये विश्वस्त संस्था म्हणून टिंब साली नोंदवण्यात आली. तर ही हैदराबादमध्ये किती साली, तर 2004 एक ट्रस्ट म्हणून ह्याची स्थापना केलेली आहे. त्यानंतर पुढे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्यान्वये टिंब कोटी कामगारांना जॉब कार्ड किंवा ओळखपत्रे सन 2013 आणि 2014 देण्यात आलेली आहेत. तर किती कोटी कामगार होते, म्हणजे फॅक्च्युअल डाटासुद्धा किती महत्त्वाचा आहे ते बघा. त्याच्यापैकी किती होते, 38.6, 48.6, 28.6 की 18.6 कोटी. याचं उत्तर आहे 3, 28.6 कोटी कामगारांना जॉब कार्ड किंवा ओळखपत्र दिली गेलेली होती. भारताच्या स्थूल उत्पादनात माहिती तंत्रज्ञानाचा 1998 1.2% भाग 2012 किती झाला? माहिती तंत्रज्ञान 1998 1.2% होतं, तर 2012 ते किती झालं? तर त्याचं उत्तर आहे, उत्तर क्रमांक 4, 7.5. 1.2 ते 7.5 एवढा फरक त्याच्यामध्ये किंवा वाढ त्याच्यामध्ये झालेली आहे. किसान कॉल सेंटरद्वारे कृषी विस्तार सेवा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? सर्व खर्च कृषी विज्ञान केंद्र करते, क्रुविके म्हणजे कृषी विज्ञान केंद्र करते. दुसरा ऑप्शन आहे, शेतकऱ्यांना फार अल्प खर्च सहन करावा लागतो.
तिसरा ऑप्शन आहे सर्व खर्च कृषी विद्यापीठे आणि कृषी संशोधन केंद्र करतात किंवा संस्था करतात, आणि चौथा आहे वरीलपैकी कोणताच पर्याय नाही. 75 उत्तर आहे शेतकऱ्यांना अतिशय अल्प खर्च सहन करावा लागतो म्हणजे उर्वरित खर्च, म्हणजे दुसरा ऑप्शन उर्वरित खर्च कोण करतं, सरकार करतं. नेक्स्ट अल्प खर्चात ते होऊ शकतं. 76 कृषी संशोधन केंद्र मोहोळ येथे रब्बी हंगामातील ज्वारीची कोणती जात विकसित केलेली आहे, आमचा जिल्हा कृषी संशोधन केंद्र मोहोळ रब्बीची कोणती जात आहे, ॲग्रिकोस. ओके बरोबर, मालदांडी ही जात आहे. शेंगवर्गीय पिकांबाबत काय बरोबर आहे, तर शेंगवर्गीय पिके अन्न व चारा म्हणून उपयुक्त आहेत. दुसरा सेंटेन्स आहे ते हवेतील नत्र किंवा नायट्रोजन स्थिरीकरण करतात, नायट्रोजन फिक्सेशन, तणांची वाढ थोपवून धरतात, आणि चौथा आहे स्फूरदायी मात्रा कमी लागते, फॉस्फरस त्यांना कमी लागतो. तर कोणता या ठिकाणी ऑप्शन आहे, 77 तर 77 ऑप्शन आहे अ ब आणि क. तर शेंगवर्गीय पिके जी आहेत ती काय करतात, स्फूरदायी मात्रा कमी लागते, हा फक्त ऑप्शन चुकीचा असून बाकीचे सगळे ऑप्शन बरोबर आहेत. 78 जमिनीच्या वर्गीकरणानुसार पिकांच्या लागवडीसाठी कोणता वर्ग अधिक उपयुक्त आहे, म्हणजे जमिनीच्या वर्गीकरणानुसार जमिनीचे आपण वर्गीकरण केलेलं आहे गटांमध्ये, चार गटांमध्ये, त्यातला कोणता गट जो आहे तर लागवडीसाठी अतिशय उपयुक्त असा गट आहे ज्यातून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळतं, तर तो आहे वर्ग एक. सॉइल सायन्समधला हा क्वेश्चन आहे की त्याच्यामध्ये जमिनीचे त्यांनी वर्ग केलेले आहेत 1, 2, 3, 4 असे, त्याच्यातला कोणता आहे. सर्वसाधारण महाराष्ट्रामध्ये घेतल्या जाणाऱ्या अडसाली ऊसाचा कालावधी, महाराष्ट्रातील विचारले अडसाली ऊस किती कालावधीसाठी लावलेला असतो, त्याचं उत्तर आहे 18 ते 20 महिने. अडसाली ऊस ज्यावेळेस म्हणतो त्यावेळी तो अडसाली ऊस आपण 18 ते 20 महिने या कालावधीसाठी लावतो. ओके, त्याच्यानंतर पुढचा मध्यवर्ती अंतर्गत मासेमारी संस्था कुठे आहे, म्हणजे सेंट्रल इनलँड अंतर्गत म्हणजे इनलँड फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे, तर 80 उत्तर ऑप्शन क्रमांक 1 बराकपूर. या ठिकाणी इनलँड म्हणजे ज्या ठिकाणी समुद्र किनारा नाही आहे अशा ठिकाणी, म्हणून मी इंग्लिशमध्ये वाचलं खाली, बऱ्याचदा असं होतं अंतर्गत असे शब्द मराठीत समजत नाहीत त्यावेळी इंग्लिशमध्ये रेफर करत चला. 81 झाडांच्या वाढीवर परिणाम करणाऱ्या अँथ्रोपिक घटकामध्ये, जो अँथ्रोपिक घटक आहे तो झाडांच्या वाढीवर काय करतो, परिणाम करतो, त्या घटकामध्ये टिंबटिंबाचा समावेश असतो, तर कशाचा समावेश असतो, त्याच्यामध्ये मानवाचा, अँथ्रोपिक ह्या घटकामध्ये मानवाचा समावेश असतो. झाडांसाठी जमिनीस पाणी देण्याची गरज का असते, काय असते बघा, सिंपल आहे क्वेश्चन, का असते तर ताण कमी करण्यासाठी असते, अन्नद्रव्य उपलब्ध करण्यासाठी असते, तापमान नियंत्रित करण्यासाठी असते, का अन्नद्रव्य घेण्यासाठी असते. तर अशा क्वेश्चनचं उत्तर काय असेल, सर्वांसाठीच, सगळ्याच गोष्टी ह्या महत्त्वाच्या आहेत, पाणी असेल तरच बाकीच्या गोष्टी घडू शकतात. शेतीला आळीपाळीने पाणी पुरवठा करणारी पद्धत म्हणजे काय, आळीपाळीने आपण याच्यामध्ये पाणी पुरवठा करत असतो त्याला म्हणतो वाराबंदी, त्याला शेजपाळी नाहीत म्हणत त्याला काय म्हणतात, वाराबंदी असं म्हणतात. नेक्स्ट, खालीपैकी कोणते पीक धूपरोधक पीक नाही, म्हणजे काय इरोजन रेझिस्टन्स कोणतं नाही आहे असं विचारलं आहे, तर 84 उत्तर आहे वरी. तर हुलगा, सोयाबीन आणि भुईमुग हे काय आहे, धूपरोधक किंवा इरोजन ते आहे ते त्याला रेझिस्टन्स करतात, इरोजन जमिनीचं होऊ देत नाही, धूप होऊ देत नाही. 85 या ठिकाणी जोड्याला पाहिजेत मुळाचे टोक, त्याच्यात पाण्याचं प्रमाण किती असते, मोठ्या झाडाचे खोड, ज्वारीचं ताट आणि नुकतेच काढणी केलेले धान्य. आधी मी उत्तर सांगतो मग आपण त्याचं विश्लेषण बघूया. क्वेश्चन आहे 85 आणि याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 2 आहे, म्हणजेच मुळाचे टोक आहे, त्या मुळाच्या टोकाला जो मेरिस्टमॅटिक सेल असतात मुळांच्या टोकाला, त्या सेलमध्ये 90% जास्त पाणी असतात. आता सिम्पल कन्सेप्ट आहे, त्या ठिकाणी मुळाचं टोक असेल तिथूनच पाणी तो अपटेक करतो, म्हणजे त्या ठिकाणी पाणी जास्त असणार आहे. त्यानंतर मोठ्या झाडाचे खोड, मोठ्या झाडाच्या खोडामध्ये हे किती असते, 50 ते 60% पाणी असते, कारण जास्त पाणी खोडामध्येच असतं. त्यानंतर ज्वारीचे ताट,
ज्वारीची ताट किती असते, 60 ते 70% पाणी असतं, आणि नुकतेच काढणी केलेले धान्य जे आहे तर त्याच्यात 10 ते 15% या ठिकाणी काय असतं, पाणी असतं. त्यानंतर पुढं, सामान्यपणे कापूस पिकाच्या उत्पादनात ठिबक सिंचनामुळे किती वाढ होते. जर तुम्ही कापूस पिकात जर मोकाट पद्धतीने किंवा ओपन फ्लड पाणी देत असाल तर ठिबक केल्यानंतर त्याच्यामध्ये किती टक्के आपला फायदा होतो आणि उत्पन्नात किती टक्क्यांनी वाढ होते, तर 25% एवढी वाढ त्या ठिकाणी होत असते. म्हणजे 100 रुपये उत्पन्न जर तुम्हाला मिळत असेल तर ठिबक सिंचन लावल्यानंतर तुम्हाला तेच 125 रुपये एवढं उत्पन्न मिळेल. कॅटफिश या मत्स्याचा कोणता ऑर्डरमध्ये समावेश होतो, कॅटफिश कोणत्या ऑर्डरमध्ये येतो, तर हा येतो तो सॅलरी फॉर्म्स, ऑप्शन क्रमांक 2 सॅलरी फॉर्म्स 88. विविध पिके जमिनीच्या ज्या खोलीतून त्यांना लागणारे बहुतांश पाणी घेतात याचा विचार करता कोणती जोडी बरोबर. म्हणजेच जमिनीची जी मुळं आहेत ती मुळं किती खोलवर जातात त्याच्यावरती हे उत्तर आपल्याला डिपेंड आहे. म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे की भुईमुगाचं मूळ किती खोलीपर्यंत जातं किंवा खूप खोल जातं का की वरची वर असतं, गहूचं किती जातं, तर त्याच्यानुसार ह्याच्यातलं चुकीचं उत्तर कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. थोडासा किचकट क्वेश्चन आहे पण अंदाज लावल्यानंतर बरोबर येण्याची शक्यता आहे. करडई या ठिकाणी उत्तर आहे 88.3, म्हणजेच 90 सेंटीमीटर हे चुकीचं आहे. भात 60 सेंटीमीटरपर्यंत जे आहे ते पाणी शोषून घेऊ शकतं. भुईमुग 90 आणि गहू देखील 90, यांची मुळं खोल असतात तर करडईची मुळं खोल नसतात. नेक्स्ट, मेंढ्यांबाबत काय खरे आहे. मेंढी गवताची माणसामध्ये आणि लोकरीमध्ये किफायतशीरपणे रूपांतर करते. मेंढी इतर प्राण्यांपेक्षा अधिक विविध प्रकारच्या वनस्पती खाते. तर याचं उत्तर आहे, सिंपल आहे, ह्या अशा गोष्टी दोन्ही पण बरोबरच असतं. सिंपल सोपं प्रश्न होता तो. पुढचा प्रश्न, प्राण्यांच्या दुधामध्ये कोणते जीवनसत्व असते, हा क्वेश्चन कॅन्सल केलेला आहे. नेक्स्ट, सर्व प्रकारच्या पशूंसाठी सर्वाधिक लोकप्रिय आणि चविष्ट असे खाद्य कोणते. सर्व प्रकारच्या विचारलेलं आहे आणि लोकप्रिय आणि मका, हे सर्व जनावरांना मका खूप आवडते. त्यानंतर गायीची कोणती जात दुधासाठी ओळखली जाते. दुधासाठी प्रसिद्ध असणारी गायीची जात आहे गीर. खालीलपैकी कोणती भारतीय गुरे ही फक्त वाहतुकीसाठी उपयोगी आहेत, म्हणजे त्यांचा वाहतुकीसाठी उपयोग होतो, त्यांचा दुधासाठी उपयोग होत नाही. तर त्याचं उत्तर आहे अमृतमहल. अमृतमहल ही जी गोरे आहेत ती वाहतुकीसाठी उपयोगी होतात. दूध पावडरमध्ये जास्तीत जास्त आर्द्रतेचं प्रमाण किती आहे, मॉइश्चर कंटेंट किती असतं दूध पावडरमध्ये, तर 94.5% ऑनली. दूध पावडरमध्ये देखील मॉइश्चर 5% असतं. खादिन ही पाणी साठवण्याची पद्धत कोणत्या राज्यात विकसित झाली, म्हणजे खादिन पद्धतीनं कुठं वॉटर हार्वेस्टिंग केलं जातं, तर ते राजस्थानमध्ये ही पद्धत आहे. चौकोनी पद्धतीपेक्षा कोणती पद्धत 15% जास्त झाडे लावली जाऊ शकतात, तर कोणत्या पद्धतीत 15%पेक्षा जास्त झाडे लावली जाऊ शकतात, तर जी आहे ती षटकोनी पद्धत जी आहे त्याच्यामध्ये हे अशा प्रकारे, आणि इथं ह्या सेंटरला एक एक अशा प्रकारे आपण किती 15%पेक्षा जास्त झाडे लावू शकतो. भारतात कोणत्या शेती पर्यावरण क्षेत्रामध्ये स्थलांतरित शेती केली जाते, तर स्थलांतरित शेती कुठं केली जाते, तर त्याला म्हणतात ऑप्शन 3 उष्णकटिबंधीय वनांमध्ये. आपण ज्याला शिफ्टिंग कल्टिवेशन म्हणतो, तिथं इथं जायचं, इथून दुसऱ्या ठिकाणी जायचं, तिथली झाडं कट करायची, तिथे ती जाळायची, तिथे शेती करायची, तिथली जमीन नापीक झाली की परत दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करायचं, तिथली झाडं कट करायची, अशी ही जी लिंक त्यांची चालू असते त्याला शिफ्टिंग कल्टिवेशन म्हणतात. तर ही कोणत्या वनामध्ये केली जाते, तर जी उष्णकटिबंधीय वनं असतात ना अशा ठिकाणी ही शेती केली जाते. 98. एक वर्ष आड फळे येण्याच्या आंब्यातील प्रश्न सोडवण्यासाठी कोणते उपाय करावे लागतील, म्हणजे अल्टरनेट बिअरिंग जो काही प्रॉब्लेम आहे मँगोमध्ये तो जर तुम्हाला ओव्हरकम करायचा असेल तर त्याच्यासाठी काय करू शकता. पहिला ऑप्शन आहे झाडावरील अर्धा मोहर काढून टाकायचा. त्यानंतर रिंगिंग. तिसरा ऑप्शन आहे वर्षातून 2 नांगरणी आणि कुळपणे. 98 उत्तर आहे वरील सर्व. तर हे 4 देखील ऑप्शन करणे, त्यासाठी 3 ऑप्शन करणे गरजेचं आहे. 99 म्हणजे सेकंड लास्ट, माझ्यापासून मिळणारे
ओके, माझापासून, सॉरी माझापासून नसेल, माशापासून असेल, माशापासून मिळणारे कॉड लिव्हर ऑइल खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचा एक महत्त्वाचा स्रोत आहे? तर कॉड लिव्हर ऑइल माशापासून मिळतं, तर त्याचं कॉड लिव्हर ऑइलमधून कोणतं जीवनसत्व आपल्याला जास्त प्रमाणात मिळतं? डॉक्टर सांगतात कधी कधी कॉड लिव्हर ऑइल घ्या म्हणून. अ आणि ड हे त्याचं ऑप्शन किंवा उत्तर आहे. व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन डी जास्त प्रमाणात मिळतात. कोरडवाहू फळझाडांचा कोणता ग्रुप आहे? तर 100 उत्तर आहे कोरडवाहू. बोर, सीताफळ, चिंच, काजू आणि कुकम हे काय येतात? कोरडवाहूमध्ये येतात. तर अशा प्रकारे आपण 100 क्वेश्चन बघितलेले आहेत या ठिकाणी, आणि 2 पार्टमध्ये आपण 2016 देखील क्वेश्चन पेपर आज या ठिकाणी कम्प्लीट केलेलं आहे. तुमच्या जर काही क्वेरीज असतील तर नेहमीच माझं हे वाक्य असतं की क्वेरीज असेल तर कमेंट करा, बिंदास्त कमेंट करा, काही अडचण असू देत ते आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न केलो. मला नाही आली तर मी कोणाला तरी विचारून ती तुमचे जो काही क्वेश्चन असेल तो सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. आपल्या ॲग्रिकॉसना अवेअर करा. अजून देखील व्ह्यूच्या हिशोबानं मला असं वाटते अजून जागे झालेले नाही आहेत. ज्यावेळी कृषी सेवकचे आपण व्हिडिओ टाकत होतो त्यावेळी बरेच विद्यार्थी, म्हणजे एका दिवसात 1500-2000 अशा व्ह्यू त्या व्हिडिओला मिळायच्या, पण आत्ता त्या व्ह्यू 250-300 पुढे जात नाही आहेत. याचा अर्थ अजून आपले ॲग्रिकॉस जागे झालेले नाही आहेत. तर जे जागे होतील ते चांगलीच गोष्ट आहे की त्यांनी लवकर अभ्यासाला सुरुवात करा. सगळ्यांच्या पुढे राहण्यास तुम्हाला मदत होईलच. 2016-17-18 क्वेश्चन पेपर झालेले आहेत. उरलेले क्वेश्चन पेपर देखील आपण लवकरात लवकर टाकूया. जर याच्यामध्ये तुम्हाला वाटत असेल की एखादा टॉपिक आहे तो रिपीट करण्याची गरज आहे किंवा त्याच्यावरती लेक्चर बनवणं गरजेचं आहे, तर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट येतात की सर मराठी ग्रामरवरती जरा परत एकदा बनवा, कारण आपला मराठी अलंकार हा व्हिडिओ बराच फेमस झालेला आहे. तर त्यातल्या ट्रिक ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांना खूप आवडल्या अशा कमेंट देखील आल्या होत्या. सो आणि भूगोलचा एक आपला व्हिडिओ आहे, त्याच्यात पण आपण ट्रिक केलेल्या. भूगोलचे 2-3 आय थिंक व्हिडिओ आहेत, त्यातले सगळेच व्हिडिओ फेमस झालेत. तर त्यातला घाटांचा जो व्हिडिओ आहे तो देखील जास्त तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे. ते तुम्हाला अशा प्रकारे कोणती जी अडचण आहे ते सांगा त्याच्याप्रमाणे आपला, कारण मी सांगितलं तसं की डिमांड आणि सप्लायवरती हा आपला चॅनल आहे की तुम्ही जेवढी डिमांड कराल ते मी लगेच तुम्हाला प्रोव्हाइड करत राहू. अदरवाईज आपली ही बाकीची सिरीज तरी मी चालूच ठेवे. सो ऑल द बेस्ट आणि चांगला अभ्यास करा. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, ॲग्रिकॉस सबका बॉस या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण थंबनेल बघितलं असेल, कृषी सेवा पूर्वपरीक्षा जी आहे 2012 पेपर आज आपण घेणार आहोत. याच्या आधी आपण 2018, 2017, 16 आहे असे क्वेश्चन पेपर आपण अपलोड केलेले आहेत. तर 2012 आणि 2011 आपले क्वेश्चन पेपर प्रीचे विश्लेषणचे राहिले होते. त्यातला हा 2012 पेपर आपण घेतला आहे. ज्याने कोणी आधीचे पेपर बघितले नसतील तर मी एक प्लेलिस्ट केलेली आहे, महाराष्ट्र ॲग्रिकल्चर सर्व्हिस प्रिव्हियस इयर क्वेश्चन अशी, तर ती प्लेलिस्ट तुम्ही बघा. तर महत्त्वाचं हा जो 2012 पेपर आहे याच्यामध्ये एकूण प्रश्नसंख्या 200 आणि गुण देखील 200 आहेत. तर याच्यानंतर जो पॅटर्न बदलला 2016-17 आणि 18, तर याच्यामध्ये काय होतं की प्रश्नसंख्या 100 आणि त्याचे जे गुण होते ते देखील 200 होते, म्हणजे एक जो आहे क्वेश्चन तो 2 मार्काला होता. तर अशा प्रकारे आधी 200 क्वेश्चन होते त्यामुळे व्हिडिओ जरा लेंदी होईल. आपण 2-3 टप्प्यामध्ये हा जो आहे 2012 पेपर आपण संपवणार आहोत. तर चला अधिक वेळ न घेता आपण सुरुवात करूया. आणि हा सेट जो आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की हा ए सेट आहे. ओके, तर याचं तुम्हाला जी PDF आहे ह्या क्वेश्चन पेपरची ती आपलं टेलिग्राम चॅनल आहे ॲग्रिकॉस सबका बॉस, याच्यावरती तुम्हाला नक्की मिळून जाईल. तर जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा जॉईन केलं नसेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आहे, तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करू शकता. तर पहिला प्रश्न मराठीचा आहे. पहिला प्रश्न आहे की कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीमध्ये असतो? तर यासाठी आपल्याला ग्रामर थोडंसं माहीत असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मला हेही सांगण्यास आनंद होतो आहे की आपण आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये मराठीचे सर्व ग्रामर आपण कवर करणार आहोत. याच्या आधी देखील आपण जवळपास 20-30% मराठीचं ग्रामर कवर केलेलं आहे, पण प्रयोग वगैरे हे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत ते राहिलेले आहेत, तर ते देखील आपण कम्प्लीट करूया. जो इतर जो भाग आपण घेतलेला आहे 20-30% तो तुम्ही प्लेलिस्टमधून मराठी विषयाचं ग्रामर पाहू शकता. तर पहिला प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर जे आहे ते आहे प्रथमा. कर्तरी प्रयोगात कर्ता हा जो असतो तो नेहमी प्रथमा मध्येच असतो, म्हणजे त्याला कोणताही काय म्हणतो आपण त्याला सफिक्स नसतो, म्हणजेच काय त्याला सला नाते अशा प्रकारचा कोणताही
शब्द जो आहे त्याला कोणताही प्रत्यय त्याला मराठीत आपण म्हणू शकतो, जो सफिक्स असतो तो कोणताही नसतो, ओरिजिनल शब्द असतो, त्याला काय म्हणतो आपण कर्तरी प्रयोगातला कर्ता म्हणतो, त्या कर्त्याला कोणताही प्रत्यय नसतो। म्हणजे जर नाव असेल राम तर रामच येईल, म्हणजे राम आंबा खातो, रामने असं जर प्रत्यय येत असेल रामला, ज्या कर्त्याला प्रत्यय येत असेल तर तो काय असतो कर्तरी प्रयोग नसतो। ओके, सो हा महत्त्वाचा पॉईंट आहे, नोट डाऊन करून घ्या। जर तुम्ही पेन आणि पेपर घेऊन बसला असाल तर खूप चांगलं होईल, जे बसले नसतील त्यांनी 2 सेकंदात मी वेळ देतो आहे, पेन पेपर घेऊन बसा आणि महत्त्वाचे पॉईंट नोट डाऊन करा। ओके, तर दुसरा प्रश्न आपण घेऊया, दोन नद्यांमधील जागा, तर दोन नद्या असतात आणि मध्यभागी जी काही जागा असते दोन नद्यांच्या दरम्यान जो काही भूभाग असतो त्याला काय म्हणतात, तर त्याला दुआब असं म्हटलं जातं। तर बऱ्याचदा पंजाबमध्ये अशा प्रकारे दुआब जे आहेत ते निर्माण झालेले आहेत, दोन नद्या असतात आणि त्याच्या दरम्यानचा जो प्रदेश असतो त्याला दुआब म्हणायचं। तिसरा प्रश्न आहे, मला नेहमीप्रमाणे आजही बरे वाटते हा जो वाक्य प्रकार आहे तो ओळख का? वाक्याचे 3 प्रकार असतात, एक असतं केवल वाक्य, एक असतं मिश्र वाक्य आणि एक तर संयुक्त वाक्य। तर ह्याच्यातला हा कोणता प्रकार आहे आपल्याला ओळखायचा आहे, मला नेहमीप्रमाणे आजही बरे वाटते, तर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे केवल वाक्य। तर मित्रांनो, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य म्हणजे काय, दोन वाक्य असतात, पण संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य ओळखायचं कसं, तर त्याचा एक सोपा डिफरन्स असतो, तो आपल्याला माहीत झाला की आपल्याला तिन्ही वाक्याचे प्रकार आपल्याला कळू शकतात। योग्य वाक्य असा कोणताही प्रकार नसतो, ज्या ठिकाणी तिसऱ्याला चौथं ऑप्शन त्यांनी दिलेलं आहे तिसऱ्या क्वेश्चनमध्ये, त्याची काही आवश्यकता नाही आहे। तर तिसऱ्याचं जे उत्तर आहे ते आहे केवल वाक्य। त्यानंतर चौथा प्रश्न आपण बघू, य र लव या व्यंजनांना काय म्हणतात? तर य र लव ही जी व्यंजनं आहेत त्या व्यंजनांना आपण म्हणतो अर्धस्वर, यांना आपण काय म्हणतो अर्धस्वर। त्यानंतर नेक्स्ट, सूर्योदय ध्यानमान या शब्दांचा समास लिहा। समास देखील हा महत्त्वाचा टॉपिक आहे आपल्याला ग्रामरमध्ये, तरी सर्व टॉपिक आपल्याला बघायचे आहेत। तर सूर्योदय आणि ध्यानमान हे जे शब्द आहेत त्यांचा जो समास आहे, तर त्याचं उत्तर आहे चौथं, तत्पुरुष समास आहे। सुमेधने आंबा वगळला, कंसात कच्चा दिलेला आहे, तर याचा प्रयोग ओळखायचा की सुमेधने आंबा वगळला, तर या ठिकाणी सुमेध हा कर्ता आहे। तर मगाशी आपण काय बघितलं की कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला कोणताही प्रत्यय नसतो, म्हणजे आता इथे सुमेधने, सुमेधला ने हा प्रत्यय आहे, त्यामुळे कर्तरी प्रयोग इथं अजिबात येणार नाही, म्हणजे पहिला ऑप्शन तर इथंच गेलेला आहे, मी आत्ताच 2 मिनिटापूर्वी एक्सप्लेन केलेलं होतं। तर याचं जे उत्तर आहे ते आहे कर्मणी प्रयोग, कारण कर्म जे आहे आंबा त्याला कोणताही इथं प्रत्यय नाही आहे, म्हणून त्याचं उत्तर आहे कर्मणी प्रयोग। काही जण गोंधळले असाल, नक्की गोंधळ असाल तर खूप चांगली गोष्ट आहे, कारण चुकीतूनच माणूस शिकतो, आणि आता तुम्हाला माहीत नाही म्हणजे त्याची ओढ तुम्हाला राहणार। आपण नेक्स्ट जे लेक्चर करूया ते प्रयोगावरतीच असेल, मराठीचं जे काही लेक्चर असेल ते। ओके, जे नेक्स्ट क्वेश्चन आहे 7वा क्वेश्चन, ताटातले सरत नाही खाण्यावाचून उठवत नाही, या म्हणीचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे, ताटातले सरत नाही आणि खाण्यावाचून उठवत नाही। तर याला याचं जे उत्तर आहे, तर आधाशी वृत्तीचा मनुष्य, म्हणजे त्याला काही केलं तर त्याच्या मनाचं समाधान होत नाही, अशी माणसं आपल्याला आसपास बघायला मिळतात, त्याला आमच्या इकडे पंढरपूर भागात आरबुज असं म्हटलं जातं। तुमच्या इकडे काय म्हणतात तुम्ही कमेंट बॉक्समध्ये इच्छा असेल तर कळवू शकता। पुढचा आपण प्रश्न बघूया, 8वा, की इतिश्री करणे या वाक्य प्रचाराचा अर्थ या ठिकाणी ओळखायचा आहे। तर इतिश्री करणे म्हणजेच शेवट करणे, इथं बऱ्याचदा तुम्हाला वाटतं इतिश्री म्हणजे सुरुवात असेल, कारण आपण कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात हे वाक्य नेहमी ऐकलेलं असतं की आपण कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना गणेशाला वंदन करून करत असतो, श्रींच्या आगमनाने होते। जो श्री हा शब्द आपण नेहमी नेहमी ऐकत असतो, त्यामुळे आपल्याला वाटतं की इतिश्री म्हणजे सुरुवात असेल, पण इतिश्री म्हणजे शेवट असतो। तर 8व्याचं उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 2 आहे, शेवट करणे। आहारी जाणे या अर्थाचा वाक्य प्रयोग ओळखा। आहारी जाणे म्हणजेच काय, तर नादी लागणे, आहारी जाणे म्हणजे नादी लागणे। या ठिकाणी 10वा जो आहे आपल्याला प्रश्न बघायचा, दररोज दर मजल हर हमेश दररोज, तोच एकच शब्द डबल दिलेला आहे, ही कोणत्या समासाची उदाहरण आहे, तर हा समास कोणता आहे, समास टॉपिकमध्ये आपण बघू तेव्हा, त्यावेळी आपण ह्याच्यावरती डिटेलमध्ये डिस्कशन करू। तूर्त 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे अव्ययी भाव समास। 11वा प्रश्न आपण बघत आहोत, एकाच वेळी अनेक बाबींकडे लक्ष देणारी व्यक्ती कोण असते? एकाच वेळी अनेक बाबींकडे लक्ष देते अशा व्यक्तीला आपण म्हणतो अष्टावधान।
त्यानंतर 12वा जो क्वेश्चन आहे, सद्वर्तन नसेल तर धार्मिक कृत्यांचा काही उपयोग नसतो, या अर्थाची म्हण ओळखा. जर तुमचं वर्तनच चांगलं नसेल तर तुम्ही जे धार्मिक कृत्य करता त्याचा काही फायदा नसतो. तर याचं उत्तर जे आहे तो चौथा ऑप्शन बघू शकता तुम्ही, गंगेत नाहले यमुनेत नाहले अंगी नाही पुण्य आले. तुम्ही किती जरी बाहेरून दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्ही सात्विक आहात, पण जर आतून नसाल तर मग त्या ठिकाणी आपण अशी म्हण वापरू शकतो, गंगेत नाहले यमुनेत नाहले अंगी नाही पुण्य आले. तर 13वा आपण क्वेश्चन बघत आहोत, नाव लक्ष्मी वेचिते गोवऱ्या या म्हणीचा समानार्थी म्हण कोणतं. नाव तर लक्ष्मी आहे पण काय करते, गोवऱ्या वेचत आहे. तर याची समानार्थी म्हण जी आहे ती आहे, नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा. नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा आहे 13व्याचं तिसरं जे आहे ते उत्तर या ठिकाणी आहे. 14वा क्वेश्चन आपण बघत आहोत, कावळा फांदीवर बसला या वाक्याचा अर्थ प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तर 14व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, स्वार्थ. कावळा फांदीवर बसला म्हणजेच त्या ठिकाणी त्याचा स्वार्थ आहे. त्यानंतर 15, इकडे आड तिकडे विहीर या म्हणीचा कोणता वाक्य प्रचार योग्य आहे. तर 15व्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, कात्रीत सापडणे. इकडे आड आणि तिकडे विहीर म्हणजे काय, कात्रीत सापडणे. मित्रांनो, तुम्ही आता आपण 15 क्वेश्चन झाले याच्यामध्ये ऑब्झर्व केलं असेल की हे किती सोपे क्वेश्चन आहेत. आपण ज्यावेळी पूर्वी बघत नसतो आणि अचानक एक्झामला फेस करतो त्यावेळी बऱ्याचदा आपला गोंधळ उडतो, टाईम मॅनेजमेंट होत नाही किंवा अशा बऱ्याच अडचणी येतात. पण जर थोडासा आपला बॅकअप असेल, थोडासा जरी अभ्यास असेल तर ॲग्रिकल्चरची प्री निघणं तितकीशी अवघड बाब नाही आहे. तुम्ही तुम्हाला अनुभवलं असेल काही जणांनी किंवा काही जण अनुभव देखील असतील, 2018ची जी प्री झालेली 200 ओपनचं जस्ट 54 मेरिट लागलं होतं. तर एवढं कमी मेरिट असते आपल्याला, कॉम्पिटिशन खूप कमी असते. त्याच्यामुळं या ठिकाणी तुम्ही थोडा जरी अभ्यास केला आणि चांगला मन लावून अभ्यास केला तर क्वेश्चन आपोआप हँडल होतात. यात बऱ्याच जणांचे 15 ते 13 क्वेश्चन बरोबर आले असते, मी न एक्सप्लेन करता. सो हे सोपं असतं, जस्ट आपल्याला कन्सिस्टन्सीने अभ्यास करावा लागतो. आता बरेच जण कमेंटमध्ये मला नेहमी विचारतात की सर ॲड कधी येणार आहे. तर 2018 ॲड आलेली नाही आहे, 2019 पण आलेली नाही, पण अपेक्षा होती 2020 ॲड येण्याची. पण कोरोनाच्या ह्या महामारीमुळं सुद्धा तेही होते की नाही याची शंका आहे. परंतु अभ्यास चालू ठेवणं हे खूप गरजेचं आहे. रोजचा तुमचा थोडा असू देत अभ्यास, पण जर कन्सिस्टन्सी असेल तर पोस्ट निघणं तितकंसं अवघड नाही आहे. पुढचा प्रश्न आपण बघत आहोत, 16वा, मायलेकी अंतरुणावर आडव्या झाल्या कारण की त्यांना झोप येत होते. ह्याचा वाक्यप्रचार जो आहे तो आहे 16व्याचं उत्तर, तिसरं मिश्र वाक्य. त्यानंतर पुढचा आपण 17वा क्वेश्चन बघूया, पुढील वाक्यातील उद्देश ओळखा. भारतीय संघातील खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. भारतीय संघातील खेळाडूंनी चांगली कामगिरी केली यातला उद्देश जो आहे तो आहे 17वं उत्तर, 2 खेळाडूंनी. 18वा प्रश्न आपण बघत आहोत, हे तुम्हाला काहीसं अवघड जात असतील उद्देश वगैरे, ज्यांना माहीत नाही अजिबातच, ज्यांनी मोरा वाळिंबे सरांच्या पुस्तकाला हात लावलेलं नाही आहे त्यांना थोड्याशा अडचणी येत असतील. डोंट वरी, आपण त्याच्यावरती मराठी ग्रामरवरती आपण जी आहे ती जी सिरीज आहे ती आपण चालू करणार आहोत लवकरच. नेक्स्ट जो 18वा जो आहे प्रश्न तो आहे, मुलांनी पुस्तके वाचली, अधोरेखित शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे. मुलांनी पुस्तके वाचली, विभक्ती प्रत्यय आपल्याला 10वीपर्यंत झालेले असतात. सला ते सलाना ते तैया तैया चाची चे चे चाची, हे जे विभक्ती प्रत्यय असतात तेच आपल्याला ह्या एक्झाममध्ये देखील विचारले जातात. तर मुलांनीला त्यांनी अंडरलाईन केलेलं आहे. तर या अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायचं आहे. 18वं उत्तर जे आहे ते तृतीया. 19, परंपरेने चालत आलेली व लोकसमूहा माणसातून स्फुरलेली गोष्ट या शब्दसमूहाला एक शब्द ओळखा. थोडंसं बारीक वाचन केलं तर ह्याचा शब्दसमूहाचा अर्थ आपल्याला चटकन लक्षात येतो. परंपरेने चालत आलेली असते व लोकसमूह माणसातून स्फुरलेली जी गोष्ट असते त्याला आपण काय म्हणतो, यस याला म्हणतो लोककथा. याला काय म्हणतो आपण, लोककथा. 20 जो क्वेश्चन आहे तो म्हणतो, सिंह या प्राण्याबद्दल खालीलपैकी कोणता शब्द योग्य नाही. राजश्री, वनराज, मृगेंद्र की केसरी. सिंपल आहे, सिंहाचे समानार्थी शब्द तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे 5वीची स्कॉलरशिप एक्झाम. तर या ठिकाणी 20 जे उत्तर आहे ते 1, राजश्री म्हणजे सिंह नव्हे. 21वा आपण प्रश्न बघत आहोत, खालील उदाहरणातील अभ्यस्त शब्द कोणता ते लिहा. तर खाना खुना हा जो शब्द आहे तो अभ्यस्त शब्द आहे. परत एकदा मराठी ग्रामर थोडंसं डीप अभ्यास करणं गरजेचं आहे. 22वा क्वेश्चन, नाम सर्वनाम आणि तत्सम शब्द यांना विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी मूळ रूपात जो बदल होतो त्याला काय म्हणतात. परत एकदा वाचतोय, नाम सर्वनाम
किंवा तत्सम शब्द यांना विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी मूळ रूपात जो बदल होतो, म्हणजे माझं नाव जर राम असेल तर मला जर प्रत्यय लागला रामाने आंबा खाल्ला असं मला म्हणायचं असेल, तर रामाला जो ने प्रत्यय लागला आहे तो प्रत्यय लागण्यापूर्वी त्या नावात जो बदल होतो, म्हणजे रामा जे होतं, माझं नाव राम आहे, रामाने होतं, म्हणजे रामा जे आहे पहिलं त्याला काय म्हणतात, म्हणजे प्रत्यय लागण्यापूर्वी जो त्याच्यात बदल झालेला असतो रामाने, प्रत्यय फक्त नेच आहे पण रामने असं नाही होत, रामाने असं होतं, त्यामुळे त्याला काय म्हणतात असं विचारलं आहे, तर त्या स्पेसिफिक शब्दाला 22 उत्तर आहे, 2 सामान्य रूप असं म्हणतात. 23 आहे, खालील वाक्यातील उभयान्वयी अव्यय आपल्याला ओळखायचं आहे. उभय म्हणजे दोन, उभय म्हणजे दोन, उभयान्वयी अव्यय म्हणजे दोन वाक्यांना जोडणारा असा कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे अव्ययातला. शेतातून जाताना काटे बोचू नयेत म्हणून मी काळजी घेत असे. आता या ठिकाणी येतात 34 विद्यार्थी सुद्धा सांगत असेल की दोन वाक्याला कोणत्या शब्दानं जोडलेला आहे, मग 23 उत्तर म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे असेल. शरीर दैवत हे शब्द कोणत्या लिंगातील आहेत, याचं लिंग कोणतं आहे, शरीर किंवा दैवत, येस हे आहेत नपुसकलिंगी. आपण म्हणतो ते शरीर, ते दैवत, त्यामुळे हे नपुसकलिंगीमध्ये येतात. 25 हे रमेश यात्रेला गेला, तर याची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. ओके, तर यात्रेला या शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे, तर विभक्ती कोणती आहे, रमेश यात्रेला गेला. 25 क्वेश्चन याचं उत्तर आहे चतुर्थी. दुपारी सोसाट्याचा वारा आला आणि पाऊस गेला या वाक्याचा प्रकार कोणता आहे, दुपारी सोसाट्याचा वारा आला आणि पाऊस गेला, तर 26 उत्तर आहे एक संयुक्त वाक्य आहे. त्यानंतर त्याने चांगले परिश्रम केले म्हणूनच यश दिसले या वाक्याचा प्रकार ओळखा, त्याने चांगले परिश्रम केले म्हणूनच यश दिसले, 27 उत्तर देखील एक आहे संयुक्त वाक्य. 28 प्रश्न, चतुरत्व नवलाई ही कोणती नामे आहेत, चतुरत्व आणि नवलाई ही जी नामे आहेत त्या नामांचा कोणता प्रकार या ठिकाणी आहे, तर तो आहे भाववाचक नाम ऑप्शन क्रमांक 3. 2 किंवा अधिक शब्द अथवा 2 किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अवकारी शब्दांना काय म्हणतात, जर 2 किंवा अधिक शब्द आपल्याला जोडायचे असतील या 2 किंवा अधिक वाक्य एकत्र जोडायचे असतील, तर एक 2 मिनिटापूर्वी आपला मागं एक क्वेश्चन गेलेला त्याचं मी तुम्हाला सांगितलेलं की 2 शब्द किंवा 2 वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना काय म्हणतात. 29 उत्तर आहे उभयान्वयी, उभय म्हणजे 2, दोघांना जोडणारा म्हणजे काय असतो उभयान्वयी अव्यय. गीतेत गणेश गीत गात राहील, 31 प्रश्न आपण बघतोय गणेश गीत गात राहील या वाक्यातील काळ, तर अतिशय सोपं प्रश्न आहे, 30 उत्तर आहे रीती भविष्यकाळ, रीती भविष्यकाळ. त्यानंतर पुढचा आपण प्रश्न, ओके, तर या ठिकाणी मित्रांनो 31 ते 35 आहेत, या ठिकाणी उताराचे प्रश्न आहेत 5, तर हे उताराचे प्रश्न तुम्ही सेल्फ करा. मी जो हा पेपर आहे याची PDF तुम्हाला ॲग्रिकॉस सबका बॉस या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी तुम्हाला पाठवेन. तर हे अतिशय सोपे उत्तर आहेत, उतारा पाहून तुम्हाला क्वेश्चन सोडवायचे आहेत. हे क्वेश्चन सोडवल्यानंतर तुमचा जो काही स्कोर येतो आहे तो मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्यानंतर आपण आता इंग्लिश जो विषय आहे 36 तर ते इंग्लिशचे आपण क्वेश्चन बघणार आहोत. तर आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स, तर करेक्ट आपल्याला योग्य जे वाक्य आहे ते ओळखायचं आहे. 36 आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स, तर याचं जे उत्तर आहे तत्पूर्वी तुम्ही एकदा वाचून घ्या चारही ऑप्शन. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स, तर 36 जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 3 आहे. इंग्लिशची सिरीज आपण ज्यावेळी चालू करू त्यावेळी तुमचा हा पॉईंट देखील क्लिअर होऊन जाईल. पुढचा आपण प्रश्न बघणार आहोत, ही विल प्रोबॅबली स्टडी इन ऑस्ट्रेलिया, रिराईट युझिंग द ॲडजेक्टिव्ह फॉर्म ऑफ द अंडरलाईन वर्ड. जो अंडरलाईन क्रेडिट केलेला वर्ड आहे प्रोबॅबली, तर त्या प्रोबॅबलीचा ॲडजेक्टिव्ह फॉर्ममध्ये प्रोबॅबली जर आपण घेतला तर त्याचा प्रश्न जे वाक्य तयार होईल ते कसं होईल असा प्रश्न आहे 37. उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 2 आहे, इट इज प्रोबॅबल ही विल स्टडी इन ऑस्ट्रेलिया, इट इज प्रोबॅबल ही विल स्टडी इन ऑस्ट्रेलिया. 38
फोर्थ क्वेश्चन आहे, हिज आईज वूड वॉटर व्हेनेवर ही ट्राईड टू कट अन ओनियन, रिराईट युझिंग अन आयएनजी वर्ब. हिज आईज वूड वॉटर व्हेनेवर ही ट्राईड टू कट अन ओनियन, म्हणजे कांदा कापतेवेळी त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तर आयएनजी जर आपण लावला फर्बला तर ते वाक्य कशाप्रकारे येऊ शकतं, याचं जे उत्तर आहे ते मी सांगतो आहे. ऑप्शन क्रमांक पहिला त्याचं उत्तर आहे, हिज आयज वूड वॉटर व्हेनेवर ही ट्राईड कटिंग अन ओनियन. कटिंग ती प्रक्रिया चालू आहे, आयएनजी म्हणजे एखादी प्रक्रिया चालू असते. 38-39 आपण क्वेश्चन या ठिकाणी बघणार आहोत. विच ऑफ द फॉलोइंग वर्ब फ्रेजेस इज करेक्टली यूज, या ठिकाणी कोणता जे वर्ब फ्रेज आहे तो करेक्ट यूज केलेला आहे. तर पहिला ऑप्शन आहे ही लग्ड आउट हिज कॅमेरा ऑन द ट्रायपॉड, दुसरा ऑप्शन आहे ही लग्ड और लज्ड असं आपण म्हणू शकतो, लग्ड ऑन हिज कॅमेरा ऑन द ट्रायपॉड, ही लग्ड ऑफ हिज कॅमेरा ऑन द ट्रायपॉड, ही लग्ड विथ हिज कॅमेरा ऑन द ट्रायपॉड. तर याचं उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक एक, ही लग्ड आउट हिज कॅमेरा ऑन द ट्रायपॉड. तर 40 क्वेश्चन आहे, इट्स इथनिसिटी ही फायब्रंट एलिमेंट ऑफ इट्स फेरी कल्चर इज युबिक्विटसी फिजिबल इन इट्स मोन्युमेंट क्राफ्ट्स अँड क्विझिन्स, रिराईट ॲज ए कॉम्प्लेक्स सेंटेन्स. हे वाक्य जरी तुम्हाला वरचं अतिशय अवघड शब्द वाटत असले तरी पण क्वेश्चन काय विचारलं आहे ते बघा. आपल्याला ह्याचं फक्त कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये, म्हणजे आपण जे मगाशी वाक्याचे प्रकार मराठीत बघितले होते, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य आणि केवल वाक्य, तर इंग्लिशमध्ये देखील वाक्याचे प्रकार खूप सोपे आहेत. फक्त त्यांनी सांगितलं की ह्याचं काय बनवायचं आहे, तुम्हाला एक कॉम्प्लेक्स सेंटेन्स तुम्ही बनवायचं आहे. तर तुम्हाला जास्त गोष्टींमध्ये नाही, अँड और याच्यामध्ये ह्या दोन तीन शब्दांमध्येच खेळत असतं. सो तर कॉम्प्लेक्स सेंटेन्स यातलं कोणतं आहे, 40 उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 3 आहे, इट्स इथेन्सिटी विच इज अ व्हायब्रंट एलिमेंट ऑफ इट्स फ्री कल्चर इट्स इज अ युबिक्विटसी व्हिजिबल इन इट्स मोन्युमेंट क्राफ्ट अँड क्युझिन. सो अशा प्रकारे आपण 41 क्वेश्चनपर्यंत पोहोचतो आहोत. सिलेक्ट द एक्सप्रेशन दॅट कन्वेज द सेम मिनिंग ॲज द फ्रेज गिवन टू लोज वन्स बिअरिंग. तर आपल्याला काय करायचं आहे, त्याचं मिनिंग टू लोज वन्स बिअरिंग, ह्या जो हा फ्रेज आहे त्याचं मिनिंग खालीलपैकी कोणत्या चार ऑप्शनपैकी एक आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक, टू बी अनसर्टन ऑफ वन्स पोझिशन, एखाद्याच्या पोझिशनबद्दल आपल्याला अनसर्टन्टी असणं. अनसर्टन्टी म्हणजे आपल्याला निश्चित माहीत नसणं, अनिश्चितता असणं. तर या ठिकाणी 42 क्वेश्चन आपण बघत आहोत, अ डान्स विच इज परफॉर्म्ड अकॉर्डिंग टू द टेनेट्स ऑफ द नाट्यशास्त्र इज कॉल्ड ए क्लासिकल डान्स. क्लासिकल डान्सची त्यांनी डेफिनेशन दिलेली आहे आणि आपल्याला काय विचारले, विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट नियरली द सेम इन मिनिंग ॲज द वर्ड टेनेट. या ठिकाणी तुम्हाला बाकी काही नाही, या वाक्यात फक्त टेनेटचा अर्थ माहीत असणं गरजेचं आहे. आणि 42 उत्तर जे आहे प्रिन्सिपल, अतिशय सोपा क्वेश्चन आहे. तुम्ही जर ऑप्शन बघितले तरी तुम्हाला सुटू शकतो क्वेश्चन. या ठिकाणी वाक्य काय आहे की क्लासिकल डान्सचा, या ठिकाणी सिंपली तुम्हाला डेफिनेशन दिलेले आहे. तर प्रिन्सिपल जो कॉलेजमधले प्रिन्सिपल असतात त्यांची स्पेलिंग कोणती आहे, आणि प्रिन्सिपल जे असतात जे ह्युमॅन म्हणून आपण प्रिन्सिपल जे पाळतो, जी नैतिकता असते, ते प्रिन्सिपल कोणते असतात, ह्या जर गोष्टीमधला तुम्हाला फरक किंवा स्पेलिंगमधला फरक जर कळला असता तर ह्याचं उत्तर तुम्हाला ऑब्व्हियसली आलं असतं. 43 क्वेश्चन अशा प्रकारे बघत आहोत आपण, विच इज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. तर खालील वाक्यातील इनडायरेक्ट स्पीच जे आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. वाक्य आहे, सो हेल्प द हेवन ही क्राईड आय विल नेवर स्टील अगेन. सो हेल्प द हेवन ही क्राईड आय विल नेवर स्टील अगेन, याचं तुम्हाला इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. 43 याचं उत्तर आहे तिसरं ऑप्शन, ही कॉल्ड अपॉन हेवन टू विटनेस हिज रिझॉल्व नेवर टू स्टील अगेन. ही कॉल्ड अपॉन हेवन टू विटनेस हिज रिझॉल्व नेवर टू स्टील अगेन. 44 या ठिकाणी आपण क्वेश्चन बघत आहोत, चूज द करेक्ट आयटम टू फील इन द ब्लँक. दिस वुमेन वॉज रेप्युटेड टू बी, गाळलेली जागा भरायची आहे.
44 उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 3 सॅगॅसियस. सिलेक्ट द करेक्ट सेंटेन्स ऑफ द नॉन फायनाईट क्लॉज. नॉन फायनाईट क्लॉज क्लॉजचे प्रकार आहेत, त्यातला हा जो प्रकार आहे नॉन फायनाईट क्लॉज, तर त्याचं जे सेंटेन्स कोणतं आहे 45 पैकी, तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 डनकन हॅविंग रिटायर्ड फॉर द नाईट लेडी मॅकबेथ पुट हर सिनिस्टर प्लॅन इन टू इफेक्ट. ओके, देन 46वा आपण क्वेश्चन बघणार आहोत. चूज द राईट यूज ऑफ फ्रेजेस फ्रॉम द फॉलोइंग. द राईट फ्रेज जो आहे तो खालील क्वेश्चनसाठी आपल्याला ओळखायचा आहे. तर 46 उत्तर आहे 1 द मिनिस्टर कॉल्ड अपॉन. या ठिकाणी जो फ्रेज आहे कॉल्ड अपॉन, एवढाच फ्रेज आहे, त्या ठिकाणी तुम्हाला फक्त तेवढंच ओळखायचं होतं. द मिनिस्टर कॉल्ड अपॉन खाली दिलेलं आहे, दुसऱ्या ऑप्शनमध्ये कॉल्ड ऑफ, तिसऱ्यामध्ये दिलेलं आहे कॉल्ड ऑफ OWF, आणि चौथ्यामध्ये कॉल्ड आउट दिलेलं आहे. या ठिकाणी फ्रेज जर तुम्हाला माहीत असेल तर इट्स व्हेरी इझी टू हँडल. द मिनिस्टर कॉल्ड अपॉन द यूथ ऑफ द कंट्री टू अपोज द डावरी. डावरी म्हणजे कमेंट बॉक्समध्ये कृपया लिहाल तर चांगलं होईल. त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे 47, तर तो बघायचा आहे विच ऑफ द फॉलोइंग अल्टरनेटिव्ज इज द करेक्ट पॅसिव फॉर्म ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. पॅसिव फॉर्म ओळखायचं आहे, खाली सेंटेन्स दिलेला आहे त्याचा. दे वेअर कॅरिंग द इंज्युअर्ड प्लेअर ऑफ द फील्ड. इंज्युअर्ड प्लेअरला काय केलेलं आहे, फील्डपासून त्यांनी बाहेर उचलून आणलेलं आहे. तर याचं तुम्हाला काय ओळखायचं आहे की पॅसिव, करेक्ट पॅसिव फॉर्म कोणता आहे तो ओळखायचा आहे. 47 जे ॲन्सर आहे ते आहे 2 द इंज्युअर्ड प्लेअर वॉज बीइंग कॅरिड ऑफ द फील्ड. बीइंग कॅरिड ऑफ द फील्ड. 48 क्वेश्चन आपण बघत आहोत. 48 जो क्वेश्चन आहे तो चूज अन ॲप्रोप्रिएट वर्ड दॅट कन्वे मोर ऑर लेस द सेम मिनिंग ॲज द कीवर्ड एक्सीड. ACCED एक्सीड, याचं मिनिंग काय आहे. तर 48 जो ॲन्सर आहे तो ॲग्री टू. एक्सीड म्हणजे ॲग्री टू. 49 सिलेक्ट फ्रॉम द अल्टरनेटिव द वर्ड दॅट इज अपोजिट इन मिनिंग टू द 3 वर्ड्स गिवन बिलो. हा 3 जे वर्ड दिलेले आहेत त्याचा विरुद्ध अर्थी आपल्याला शब्द ओळखायचा आहे. विम्सिकल, फेन्सीफुल आणि फ्रिकिश, याचं जे आहे अपोजिटचे वर्ड आहेत ते आहे सिरियस. 50वा क्वेश्चन आपण या ठिकाणी बघतो. सिलेक्ट फ्रॉम द अल्टरनेटिव द वर्ड दॅट इज अपोजिट इन मिनिंग टू द 3 वर्ड्स गिवन बिलो. वंडरिंग, रोमिंग अँड रॅम्बलिंग. तर या ठिकाणी देखील तसंच विरुद्ध शब्द आपल्याला ओळखायचे, तर त्याचा जे उत्तर आहे ते स्टेडी असं आहे. तर आपण आता 50च क्वेश्चन बघूयात मित्रांनो, कारण वेळ बराच या ठिकाणी झालेला आहे. तर वेळेअभावी, कारण जास्त लेंदी लेक्चर असेल तर तुम्ही बोर होत असो, 50 क्वेश्चन आपण घेऊन असं 4 व्हिडिओमध्ये हा 2012चा आपण क्वेश्चन पेपर संपवणार आहोत. तुमच्या कमेंटची अपेक्षा आहे, जर काही याच्यामध्ये अडचणी असतील किंवा जर तुमच्या सजेशन असतील की एखाद्या विषयावरती लेक्चर व्हायला पाहिजे, एखादी सिरीज चालू व्हायला पाहिजे, तर आम्हाला नक्की कमेंट करा. जो सिलेबस आहे आपण त्याच्यावरती लेक्चर घेतलेलं आहे ते एकदा बघा. रिसेंटमध्येच अपलोडमध्ये तुम्हाला गावतील लेक्चर्स. बुक लिस्ट आपण तुम्हाला दिलेली आहे, सिलेबस दिलेला आहे, त्याच्याप्रमाणे क्वेश्चन पेपर फॉलो करा. पोस्ट अभी दूर नाही आहे. ओके, ऑल द बेस्ट, थँक्यू. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात ॲग्रीकोस सबका बॉस हा यूट्यूब चॅनल, आणि आपण सध्या जे काय आहे बघत आहोत ते महाराष्ट्र ॲग्रिकल्चर सर्व्हिस प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2012. त्याचे 50 क्वेश्चन पहिल्या पार्टमध्ये बघितले होते, तर हा दुसरा पार्ट आहे आणि 51वा क्वेश्चन आपण घेत आहोत. तर कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स हे काही इंग्लिशचे क्वेश्चन आहेत. आपण याच्या आधी पण पहिल्या लेक्चरमध्ये काही इंग्लिशचे क्वेश्चन बघितलेले. तत्पूर्वी मला सांगायला आवडेल की याच्या आधी आपण 2018, 2017, 2016 याचे जे क्वेश्चन पेपर आहेत ते प्रिलिमिनरी एक्झामिनेशनचे, त्याचं विश्लेषण आपण ते व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तर याच्यामध्ये हा जो आपला चॅनल आहे यावरती एक प्लेलिस्ट आहे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरची, ते तुम्ही प्रिवियस इयर सगळे क्वेश्चन पेपर बघा, त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. सो आजचं हे दुसरं लेक्चर आहे ह्या क्वेश्चन पेपरचं. असे टोटल ह्या क्वेश्चन पेपरची 4 लेक्चर बनतील. का तर मी तुम्हाला सांगितलं होतं की जास्त लेंदी लेक्चर होत आहेत, कारण 200 क्वेश्चन त्यावेळी होते 2012, त्यानंतर सिलेबस आणि थोडासा जो काही पॅटर्न आहे तो एक्झामचा चेंज झाला होता,
त्यामुळे 100 क्वेश्चन आहेत सध्या, पण पूर्वी 200 क्वेश्चन होते, त्याच्या अनुषंगानं थोडासा वेळ लागेल. ठीक आहे, 51वा क्वेश्चन आपण बघत आहोत. कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स इफ ही हॅड नॉट साइन्ड, तर खालीलपैकी कोणता आन्सर असेल. अजून एक महत्त्वाची सूचना मित्रांनो, हे जे हा जो क्वेश्चन पेपर आहे तो ए सेटचा क्वेश्चन पेपर आहे, आणि हा क्वेश्चन पेपर तुम्हाला ॲग्रिकॉस सबका बॉस या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. इफ ही हॅड नॉट साइन्ड, तर कम्प्लीट करायचं फॉलोइंग सेंटेन्स, आणि त्याचं जे या ठिकाणी उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक आहे 2, ही वूड हॅव बीन एक्झिक्युटेड, ही वूड हॅव बीन एक्झिक्युटेड, ऑप्शन क्रमांक 2. सिलेक्ट द करेक्ट सेंटेन्स, या ठिकाणी 52वा क्वेश्चन आहे, आणि आपल्याला सिलेक्ट द करेक्ट सेंटेन्स कोणता आहे ते बघायचं आहे. तर एरर कोणत्या सेंटेन्समध्ये नाही आहे, तर याचं उत्तर आहे बोथ 2 and 3 आर करेक्ट, म्हणजे दुसरं आणि तिसरं सेंटेन्स करेक्ट आहे. ही मस्ट बी पनिशड अंटील ही ट्रायज, आणि ही मस्ट बी पनिशड सो लाँग ॲज ही डज नॉट ट्राय. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, ए पर्सन हू इज गिवन टू लक्झुरियस लिव्हिंग इज, ए पर्सन हू इज गिवन टू लक्झुरियस लिव्हिंग, लक्झुरियस लिव्हिंग त्यासाठी कोणता येऊ शकतो शब्द, तर त्याचं उत्तर आहे सायबराइट, ऑप्शन क्रमांक 1 सायबराइट. त्यानंतर करेक्ट सेंटेन्स या ठिकाणी ओळखायचं आहे, 4 ऑप्शन दिलेले आहेत. आय ॲम इल सिन्स 3 years, आय हॅव बीन इल फॉर 3 days, पहिला पण ऑप्शन डेजच आहे. आय ॲम इल सिन्स 3 days, दुसरा ऑप्शन आहे आय हॅव बीन इल फॉर 3 days, तिसरा ऑप्शन आहे आय हॅव बीन इल सिन्स फ्रायडे, आणि चौथा ऑप्शन आहे बोथ 2 and 3 करेक्ट. तर 54 जे आन्सर आहे ते आहे 4, ऑप्शन क्रमांक 4 बोथ 2 and 3 आर करेक्ट. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब, करेक्ट फॉर्म कोणता आहे वर्बचा. वन ऑफ द गर्ल्स नोज माइक, याचं उत्तर आहे 3, नोज इल. सिलेक्ट द इनकरेक्ट सिनॉनिम पेअर फ्रॉम द फॉलोइंग, योग्य सिनॉनिम पेअर या ठिकाणी आपल्याला सोडायचे आहे, आणि इनकरेक्ट कोणती आहे ती ओळखायची आहे. तर 56 जे आन्सर आहे ते 4 आहे, एक्झॉल्ट अबेस. चूज द करेक्ट स्पेल्ड वर्ड, योग्य स्पेलिंग असलेला वर्ड फिजिबलचा कोणता आहे तो ओळखायचा आहे, आणि त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 FEASIBLE फिजिबल, सॉरी. ओके, 58th क्वेश्चन आपण बघणार आहोत, 58th क्वेश्चन. तर आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स, करेक्ट सेंटेन्स यामध्ये ओळखायचं आहे, आणि त्याचं जे उत्तर मी डिरेक्टली सांगतो आहे ते आहे आय वॉज केअरफुली रिडिंग द लेटर. ओके, आय वॉज केअरफुली रिडिंग द लेटर. मित्रांनो, आपण हे स्किप करत जातो आहे, फक्त मी आन्सर तुम्हाला सांगत आहे. याचं कारण असं की ह्या जो आपण भाग बघतो आहे इंग्लिशचा, तो पूर्णतः ग्रामरचा भाग आहे, आणि ग्रामर हे लगेच तुम्हाला विश्लेषणातून सांगणं तेवढं शक्य नाही आहे. त्यासाठी आपण एक सेपरेट ग्रॅमरसाठी लेक्चर घेऊयात, तर त्याच्यातून तुमचे ते पॉईंट क्लिअर होतील. सो आता आपण जस्ट आन्सर कोणती आहेत ती बघत जाऊया. ज्यावेळेस तुम्ही ॲनालिसिस कराल, मी PDF फाईल टाकेन, त्यावेळी तुम्हाला त्याचा जास्त डिटेलमध्ये अभ्यास करता येईल. ओके, 59 जो क्वेश्चन आहे तो म्हणतं रिराईट ॲज ॲन अफर्मेटिव्ह सेंटेन्स, याचं अफर्मेटिव्ह म्हणवायचं आहे, डोंट लूज युअर टेम्पर, तर याचं अफर्मेटिव्ह काय होईल. 59 उत्तर आहे 3, कीप काम. त्यानंतर 60, चूज द वर्ड दॅट कॅन सबस्टिट्यूट द गिवन सेंटेन्स, यावरच्या पूर्ण वाक्याला एकच सबस्टिट्यूट करणार तो शब्द कोणता आहे ते ओळखायचा आहे. सिम्पलेस्ट अँड स्मॉलेस्ट फॉर्म ऑफ प्लांट लाईफ प्रेझेंट इन एअर वॉटर अँड सॉइल इसेन्शियल टू लाईफ बट मे कॉज डिसीज, असा कोणता घटक आहे. सो इसेन्शियल टू लाईफ बट मे कॉज डिसीज, सो इसेन्शियल पण आहे लाईफसाठी आणि कॉज पण करू शकतो डिसीज, असा जो याचा ऑप्शन आहे 60 नंबरच्या क्वेश्चनचा तो आहे बॅक्टेरियम, ऑप्शन क्रमांक 3 बॅक्टेरियम. बॅक्टेरियम इसेन्शियल देखील असतं आणि कधी कधी हार्म पण करू शकतं. 61, मेक ए कॉम्प्लेक्स सेंटेन्स फ्रॉम द गिवन सिम्पल सेंटेन्स, सिम्पल सेंटेन्स दिलेला आहे, यू आर क्वाईट कॅन यू टेल मी फाय, तर याचं आपल्याला काय करायचं आहे
कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवायचं आहे आणि याचा ऑप्शन आहे तिसरा, कॅन यू टेल मी व्हाय आर यू क्वाइट. 62 क्वेश्चन आपण बघत आहोत. रिअरेंज करायचं आहे पी क्यू आर आणि एस हे जे काही मला चार ऑप्शन दिलेले आहेत ते रिअरेंज करून त्या ठिकाणी योग्य ॲन्सर त्याचं कोणतं आहे ते आपल्याला लावायचं आहे. तर याचा जो उत्तर आहे ते 62 आहे. 2 क्यू पी एस आर, क्यू पहिल्यांदा येईल, पी नंतर येईल, एस येईल आणि त्यानंतर आर येईल. क्यू पी एस आर 62. नेक्स्ट क्वेश्चन आहे 63. चूज द वन वर्ड दॅट कॅन सबस्टिट्यूट द गिवन सेंटेन्स. प्लेज गिवन बाय ए प्रिझनर टू रिटर्न आफ्टर ए टेम्पररी रिलीज. एक प्लेज दिलेली आहे गिवन बाय प्रिझनर रिटर्न आफ्टर ए टेम्पररी रिलीज. टेम्पररी जो रिलीज दिला जातो कैद्यांसाठी त्याच्यासाठी जी प्लेज असते त्याला काय म्हणतात. आणि 63 ॲन्सर जे आहे ते पॅरोल. आपण बऱ्याचदा ऐकलं असेल कोरोनाच्या दरम्यान देखील पॅरोलवरती बऱ्याच कैद्यांना सुटका दिलेली होती. मग त्यावेळी त्यांना जी प्लेज दिली जाते, जी शपथ दिली जाते त्यालाच म्हणतात पॅरोल. ठीक आहे. 64. चूज द करेक्ट सेंटेन्स या ठिकाणी ओळखायचं आहे. आणि करेक्ट सेंटेन्स आहे ऑप्शन क्रमांक 3. दो ही इज फॅट ही रन्स फास्ट. दो ही इज फॅट ही रन्स फास्ट. 65 क्वेश्चन आपल्याला बघायचं आहे. सिलेक्ट द करेक्ट सेंटेन्स. यू नीड क्रिकेट प्रॅक्टिस आणि बी आहे डीड यू प्रॅक्टिस क्रिकेट. तर याच्यातलं जे करेक्ट सेंटेन्स आहे ते ओळखायचं आहे. आणि दोन्ही देखील अयोग्य सेंटेन्स आहेत. ऑप्शन क्रमांक 4. नायदर ए नॉर बी इज करेक्ट, बोथ आर रॉंग. तर 66 to 17 जे आहे ते या ठिकाणी उतार आहे. आणि या उताराचे 5 क्वेश्चन आहेत ते तुम्ही बघू शकता. PDF तुम्हाला दिली जाईल. नंतर 71, आपण 71 क्वेश्चनपासून स्टार्ट करतो. 71 क्वेश्चन आहे, खालील राष्ट्रपतींचा त्यांच्या पदनियुक्तीनुसार क्रम लावा. म्हणजे सुरुवातीला कोणते राष्ट्रपती होते, त्यानंतर कोणते होते, अशा प्रकारे पदनियुक्तीचा क्रम लावायचा आहे. तर 71 याचा जे ॲन्सर आहे CABD. सी म्हणजे राजेंद्र प्रसाद. आपल्याला माहिती आहे भारत ज्यावेळी स्वतंत्र झाला त्यावेळेस राजेंद्र प्रसाद आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे अनुक्रमे राष्ट्रपती आणि पंतप्रधान होते. सो पहिला राजेंद्र प्रसाद असेल, दुसरा आहे राधाकृष्ण, डॉक्टर राधाकृष्ण. त्यानंतर आहे बी झाकीर हुसेन आणि डी आहे ग्यानी जेलसिंग. अशा प्रकारे 71 ऑप्शन क्रमांक 3 आहे. त्यानंतर 72 आपण बघू, खालील लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात लहान देश कोणता. या देशाची लोकसंख्या जगात सर्वाधिक कमी आहे लोकसंख्येच्या दृष्टीने. तर 72 उत्तर आहे 4 व्हॅटिकन सिटी. आणि आपल्याला माहीत आहे चीन जगातला सर्वात एक नंबर लोकसंख्या असणारा देश आहे. 2 नंबरचा आहे तो आपला भारत. आणि काही वर्षानंतर भारत हा लोकसंख्येच्या दृष्टीने जगातला पहिला देश होण्याच्या वाटचालीकडे जातो आहे. नंतर 73 जो क्वेश्चन आहे त्याचं 2 स्तंभ दिलेले आहेत. पहिल्या स्तंभामध्ये दिलेलं आहे स्थापना वर्ष आणि दुसरीकडे राज्य दिलेले आहेत. तर याच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहेत, कोणत्या राज्य कोणत्या वर्षी स्थापन झालं. किमान आपल्याला महाराष्ट्राचं तरी असणं माहीत आवश्यक आहे. 1960. ओके. तर याचं उत्तर जे आहे 73 त्या ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच पहिल्याला 3 म्हणजे 1960 महाराष्ट्र. 73 ऑप्शन क्रमांक 2. ओके. तर बी जे आहे 63 ॲन्सर जे आहे ते नागालँड आहे. त्यानंतर 75 सिक्कीम आहे आणि 87 जे आहे ते गोवा आहे. गोवा मुक्ती संग्राम. 74 क्वेश्चन आपण बघत आहोत. 1976 कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे समाजवाद हा शब्द उद्देशपत्रिकेत टाकण्यात आला. उद्देशपत्रिकेमध्ये समाजवाद धर्मनिरपेक्ष हे शब्द टाकण्यात आले होते. तर समाजवाद हा शब्द कितवी घटनादुरुस्ती आहे, तर त्या घटनादुरुस्तीचा क्रमांक कोणता होता तो आपल्याला सांगायचा आहे. तो जी घटनादुरुस्ती आहे ती 42 अमेंडमेंट ॲक्ट किंवा 42 घटनादुरुस्ती कायदा. हा जो 42 घटनादुरुस्ती कायदा आहे तो श्रीमती इंदिरा गांधी ज्यावेळी पंतप्रधान होत्या त्यावेळी त्यांच्या काळात हा जो कायदा आहे ही 42 घटनादुरुस्ती आहे, ज्यालाच आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतो. ती त्या ठिकाणी 1976 केलेली होती. त्यात बऱ्याचशा सुधारणा झाल्या होत्या. जवळजवळ एक छोट्या देशाची कॉन्स्टिट्यूशन असेल इतपत त्याच्यामध्ये सुधारणा आणि बदल झाले होते, म्हणून त्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हटलं जातं. आणि त्यालाच एक
प्रतिवाद करण्यासाठी 44वी घटनादुरुस्ती झालेली होती. ओके, त्यानंतर आपण 75 क्वेश्चन बघत आहोत. 75 भारतीय चलन रुपयाचे हे जे प्रतीक आहे र टाईप, हे प्रतीकचिन्ह कोणी तयार केलं आहे? तर याचं उत्तर आहे डी उदयकुमार, ऑप्शन क्रमांक 3. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त झालेल्या न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार कोणत्या देशाच्या संविधानाच्या आधारावर घेतलेला आहे? तर सर्वोच्च न्यायालयाला जो अधिकार झालाय प्राप्त झालेला आहे तो कोणता आहे की न्यायिक पुनर्विलोकन, ज्युडिशियल रिव्ह्यू असं आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. तर हा अधिकार आपण कोणत्या देशाच्या जो संविधान आहे त्याच्यावर वरून आपण हा जो अधिकार आहे तो घेतलेला आहे. तर त्या देशाचं नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 अमेरिका. ज्युडिशियल रिव्ह्यू आपण अमेरिकेकडून घेतलेला आहे. त्यानंतर खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे. ठिकाणी पहिली जोडी आहे संविधानाचा मसुदा बी आर आंबेडकर, संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद, संविधान सभा सदस्य महात्मा गांधी आणि उद्दिष्टांचा ठराव पंडित नेहरू. तर याच्यापैकी चुकीचं कोणतं आहे? महात्मा गांधी हे कोणत्याही सभेचे सदस्य किंवा काहीच नव्हते. महात्मा गांधींनी कोणतंही पद ज्या ठिकाणी भारत स्वतंत्र झाला होता त्यावेळी घेतलेलं नव्हतं. सो संविधान सभा सदस्य महात्मा गांधी चुकीचं आहे. मसुद्याचे अध्यक्ष जो ड्राफ्टिंग कमिटी होती, ड्राफ्टिंग कमिटीचे जे अध्यक्ष होते ते आंबेडकर होते. आणि संविधान सभेचे जे आहे कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली जी होती त्याचे अध्यक्ष होते ते राजेंद्र प्रसाद होते. आणि उद्दिष्टांचा ठराव जो ज्यांनी मांडला त्याला ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिझोल्युशन असं म्हणतो, तो पंडित नेहरू यांनी मांडलेला होता. त्यानंतर 78 जो क्वेश्चन आहे, पुण्यातील आयुका या संस्थेचे संस्थापक संचालक कोण? आयुका म्हणजे IUCA, याचे जे डायरेक्टर आहेत ते कोण आहेत? फाउंडर डायरेक्टर विचारलं, संस्थापक संचालक. तर याचं जे ॲन्सर आहे ते आहे डॉक्टर जयंत नारळीकर, ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर 79 क्वेश्चन आपण बघत आहोत. खालील कोणत्या हक्कास डॉक्टर बी आर आंबेडकरांनी राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा असं म्हटलेलं आहे? तर तो आहे घटनात्मक उपायांचा हक्क, राईट ऑफ कॉन्स्टिट्यूशनल रिमेडीज. जे काही तुमचे हक्क आहेत, मूलभूत हक्क आहेत, फंडामेंटल राईट्स आहेत, त्यांचं उल्लंघन झाल्यानंतर तुम्हाला घटनात्मक उपायांचा अधिकार किंवा राईट ऑफ कॉन्स्टिट्यूशन रिमेडीज जो मिळतो त्यालाच आंबेडकरांनी काय म्हटलं होतं? हृदय आणि आत्मा असं म्हटलेलं होतं. म्हणजेच याचं जे कलम आहे ते अनुच्छेद आपण म्हणतो 32nd 32वा अनुच्छेद आहे, ज्या ठिकाणी हृदय आणि आत्मा असं त्याला म्हटलेलं आहे. त्यानंतर 80वा क्वेश्चन आहे, राज्यघटनेच्या अनुच्छेद 326 61वी दुरुस्ती करून टिंबटिंब व्यवस्था निर्माण करण्यात आली. अनुच्छेद 326 आहे तो कशाच्या संदर्भात आहे हे जर माहीत असलं तर आपण 61वी घटनादुरुस्ती कशासाठी बनवलेली आहे ते आपण सहजगत्या आपल्याला ओळखता येतं. तर अर्थातच 61वी घटनादुरुस्ती जी झालेली होती ती मतदानाच्या वयावरून झालेली होती. आणि मतदानाचं वय आधी 18 होतं त्यानंतर 21 केलं आणि परत ह्या 61व्या घटनादुरुस्तीनं परत 21 18 केलेलं आहे. त्यामुळे 61वी घटनादुरुस्तीने फायनल केलं आणि तेव्हापासून अजून आपलं जे मतदानाचं वय आहे ते 18 आहे. आणि 80चं उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 3. 81वा प्रश्न बघतोय आपण, राज्यसभेवर सर्वात प्रथम नाम नियुक्त करण्यात आलेले चित्रपटसृष्टीतील व्यक्तिमत्व कोणते होते? म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदा अशी व्यक्ती कोणती होती की ज्यांना नामनिर्देशित केलेलं होतं, म्हणजे नॉमिनेटेड केले होते, ते निवडून आलेले नव्हते. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पृथ्वीराज कपूर. हे पहिले असे चित्रपटसृष्टीतील व्यक्तिमत्व आहेत की ज्यांना डिरेक्टली राज्यसभेवरती नॉमिनेट केलेलं होतं. त्यानंतर 82 आपल्याला माहीत आहे, एक एक्स्ट्रा माहिती सांगतो, माहीत असेलच की राष्ट्रपतीवरती केंद्रामध्ये राज्यसभेवरती नामनिर्देशित करतात काही सदस्य आणि खाली विधान परिषदेवरती काही सदस्य नामनिर्देशित करतात. तर यापैकी जर तुम्हाला किती सदस्य नामनिर्देशित करतात हे माहिती असेल तर खाली कमेंट करून प्लीज सांगा. 82चं उत्तर आता या ठिकाणी द्यायचं आहे, संघराज्य सरकारमध्ये खालीलपैकी काय असतं? पहिला ऑप्शन आहे सर्व अधिकार केंद्र सरकारकडे असतात, राज्य व केंद्रामध्ये अधिकार विभाजित आहेत, सर्व अधिकार राज्याला असतात, राज्याला अधिकार असतात मात्र केंद्र सरकार मार्गदर्शक असते. आता संघराज्य म्हणजे भारत हा एक संघराज्य आहे. पहिलाच आपले कॉन्स्टिट्यूशन ज्यावेळी चालू होते त्यावेळेस पहिलंच जो अनुच्छेद आहे त्याच्यामध्ये भारत शॅल बी द स्टेट ऑफ युनियन, म्हणजे भारत हा संघराज्य आहे.
तर 82 ॲन्सर या ठिकाणी 2 आहे. राज्य व केंद्रामध्ये अधिकार विभाजित केले जातात त्याला संघराज्य असं म्हटलं जातं. त्यानंतर 83 क्वेश्चन आपण बघत आहोत. या ठिकाणी जोड्या जुळवायच्या आहेत. निर्वाचन आयोग, संघ लोकसेवा आयोग, वित्त आयोग आणि सर्वोच्च न्यायालय यांची कलमं जी आहेत ती त्याच्या जोड्या जुळवायच्या आहेत. 83 ॲन्सर जे आहे ते 2 आहे. निर्वाचन आयोगाला त्याचं जे कलम आहे ते 324 आहे. 324 कलम आहे निर्वाचन आयोगाचं. त्यानंतर संघ लोकसेवा आयोगाचं कलम आहे ते 315 आहे. वित्त लोकसेवा आयोग वित्त आयोगाचं जे आहे ते 280 आणि सर्वोच्च न्यायालय आहे ते 124 आहे. पुढचा क्वेश्चन आपण बघणार आहोत. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 अन्वये असलेल्या फिलेज फंड जो होता त्याची जबाबदारी कोणावरती सोपवण्यात आलेली होती तर ती ग्रामपंचायत जे सचिव आहेत त्यांच्याकडे ही जी आहे ती फिलेज फंड म्हणतो त्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली होती. APJ अब्दुल कलाम जेव्हा भारताचे राष्ट्रपती म्हणून निवडून आले तेव्हा त्यांचे प्रतिस्पर्धी कोण होते? त्यामुळे त्याचे प्रतिस्पर्धी लक्ष्मी सहगल. आता हे जे नाव आहे कुठेतरी ऐकल्यासारखं वाटत असेल. लक्ष्मी सहगल ह्या त्या व्यक्ती होत्या ज्यांनी सुभाषचंद्र बोस यांची जी संघटना होती तर त्याच्यामध्ये जी आर्मी होती त्यांची त्या आर्मीमध्ये लक्ष्मी सहगल यांचा सहभाग होता. आझाद हिंद सेना त्याच्यामध्ये लक्ष्मी सहगल हे नाव आपण ऐकलं असेल तर त्यांच्या प्रतिस्पर्धी होत्या अब्दुल कलामांच्या. पण अब्दुल कलाम त्यावेळी निवडून आले आणि लक्ष्मी सहगल त्यावेळी हरल्या गेल्या. त्यानंतर 86 आपण क्वेश्चन बघत आहोत. युरो 2012 फुटबॉल अंतिम सामन्यात स्पेनने इटलीचा टिंब गोलने पराभव केला. स्पेनने इटलीचा 4-0 पराभव या ठिकाणी केलेला आहे. पंचशील करारामध्ये पुढीलपैकी कोणते तत्व आढळत नाही? पंचशील करार काय सांगत नाही? पहिलं ऑप्शन आहे शांततामय सहजीवन, परराष्ट्रावर आक्रमण, परस्परांच्या अखंडत्वाचा व स्वामी सार्वभौमत्वाचा आदर, हिंदू व बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार. यातलं कोणतं तत्व पंचशील करारामध्ये त्या ठिकाणी आढळत नाही आहे? तत्पूर्वी आपल्याला पंचशील करार म्हणजे माहीत पाहिजे. हा पंचशील करार म्हणजे भगवान बुद्ध किंवा वर्धमान महावीर यांचा पंचशील तत्वे नव्हेत हा करार आहे. आणि जो करार आपल्या भारताचे सर्वात पहिले प्रधानमंत्री जे होते नेहरूचाचा यांनी पंचशील करार त्यावेळी आंतरराष्ट्रीय पातळीवरती मांडलेला होता आणि त्याच्यामध्ये काही तत्व होती. त्यात हिंदू व बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार हे तत्व अजिबात नव्हतं कारण सार्वभौमत्वाला त्यांनी त्या ठिकाणी वाव दिलेला होता. त्यानंतर त्याचा पुढचा क्वेश्चन आहे 88 क्वेश्चन. 19व्या शतकात संपूर्ण भारतात ठिकठिकाणी आदिवासींचे बंड झालेले दिसते, त्याचं कारण काय? 19व्या शतकात बरीचसे आदिवासींची बंड झाली होती, भिल्लांची बंड झाली होती. तर ह्या बंडामध्ये त्याचं कारण काय असेल? तर पहिला आहे सावकारांचा जाच, त्यानंतर आदिवासींचे स्वार्थी नेतृत्व, नंतर ब्रिटिशांचे वसाहतवादी धोरण आणि वरीलपैकी कोणतेही नाही. तर 88 जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 3 ते आहे ब्रिटिशांचे वसाहतवादी धोरण, त्यामुळे या ठिकाणी आदिवासींनी बंड केलेलं होतं. 89 क्वेश्चन आहे. छत्रपती शाहू महाराज व लोकमान्य टिळक यांच्यातील सहकार्य कोणत्या घटनांमुळे कमी झाले? तर छत्रपती शाहू आणि टिळक यांच्यामध्ये जो वाद निर्माण झाला आणि त्याला त्यानंतर खूप मोठं स्वरूप निर्माण झालं तर त्याचं जे मेन कोणतं कारण होतं असं विचारलेलं आहे. पहिलं आहे काका महाराज प्रकरण व पुराणोक्त प्रकरण, दुसरं ऑप्शन आहे वेदोक्त प्रकरण व काका महाराज प्रकरण, तिसरं आहे ताई महाराज प्रकरण व पुराणोक्त प्रकरण आणि चौथं आहे वेदोक्त प्रकरण व ताई महाराज प्रकरण. 89 आहे तो ऑप्शन क्रमांक 4 आहे. इतर वेदोक्त प्रकरण झालेलं होतं की वेदाचा मंत्रपाठ कुणी करायला पाहिजे याच्यावरती आणि त्यानंतर ताई महाराज प्रकरण जे आहे ह्या दोन प्रकरणांमुळे त्यांचे सहकार्य आहे एकमेकांचा ते कमी झालेलं आणि त्यांच्यामध्ये त्यानंतर वाद निर्माण झालेले होते. नंतर 90 आपण क्वेश्चन बघूया. 19व्या शतकातील धार्मिक व सामाजिक सुधारणा चळवळीचे मुख्य उद्दिष्ट कोणतं होतं? जे धार्मिक आणि सामाजिक सुधारणा चालू झालेल्या होत्या त्याचं जे उद्दिष्ट होतं ते होतं मानवतावाद, ह्युमॅनिझम. त्यानंतर 91 क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणाचा महाराष्ट्रातील सहकारी चळवळीशी संबंध नाही? तर ते सहकारी चळवळीशी अजिबात त्यांचा संबंध नव्हता. याचाच अर्थ उरलेले 3 आहेत ते सहकार क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्ती आहेत. याच्यातमध्ये जगन्नाथ शंकरराव थोरात जन लिहिलेलं आहे. जनचा अर्थ जनरली असू शकतो. जन शंकरराव थोरात
हे जे आहेत ते सहकार क्षेत्राशी अजिबात यांचा संबंध नाही आहे. त्यानंतर 92 क्वेश्चन आहे, शेती व्यवसायाच्या व्यापारीकरणामुळे ब्रिटिशांच्या काळात भारतावर काय परिणाम झाले, परिणाम कोणते झाले होते. शेती व्यवसायाची भरभराट, ग्रामीण अर्थव्यवस्थेत सुधारणा, ब्रिटिश सरकारविरुद्ध उठाव आणि दुष्काळ विमोचन. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, ब्रिटिश सरकारविरुद्ध उठाव. महाराष्ट्रात कर्नाटक सिंह म्हणून कोण प्रसिद्ध आहे, कोणाला कर्नाटक सिंह असं म्हटलं जातं. तर गंगाधरराव देशपांडे याचं आन्सर आहे, त्यांना कर्नाटक सिंह म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर 94 क्वेश्चन आहे, गोवा विमोचन समितीची स्थापना ही कोणत्या ठिकाणी झालेली होती. गोवा विमोचन समिती पणजीला झालेली, मडगावला, मुंबई की पुणे. मडगाव आणि पणजी दोन्ही देखील गोव्यातलीच हे शहरं आहेत, परंतु गोवा विमोचन समितीची स्थापना जी आहे मित्रांनो, आश्चर्य वाटेल, पुणे या ठिकाणी तिची स्थापना झालेली होती. त्यानंतर 95 क्वेश्चन आपण बघत आहोत, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे. ताराबाई बालगृह, पंडिता रमाबाई मुक्ती सदन ह्या ज्या जोड्या आहेत त्या ठिकाणी कोणी कोणाची स्थापना केलेली आहे ते दिलेलं आहे. तिसरा ऑप्शन आहे रमाबाई रानडे सेवा सदन आणि ताराबाई मोडक शिशुविहार. तर त्यातला पहिला ऑप्शन जो आहे तो चुकीचा आहे, ताराबाई शिंदे बालगृह. बाकी सर्व ऑप्शन करेक्ट आहेत. 96 निष्काम कर्म मठाचे उद्दिष्ट काय होते. मित्रांनो, हे आपण 2012 क्वेश्चन बघतो, ह्याच्यातले ह्या 6 क्वेश्चन कोणत्या तरी एका एक्झाममध्ये, थिंक कंबाईनच्या कोणत्या तरी एक्झाममध्ये हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे, 96 क्वेश्चन. त्याचं उत्तर आहे स्त्रियांची सेवा करणे. निष्काम कर्म मठाचे उद्दिष्ट काय होते, 96 ऑप्शन 1. 97 भारतातील पहिल्या कामगार संघटनेचे संस्थापक व महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजातील निष्ठावंत कार्यकर्ते टिंबटिंब होते. भारतातली जी पहिली कामगार संघटना आहे ही यांनी स्थापन केली, आणि फुलेंचा जो सत्यशोधक समाज होता त्याच्यामध्ये देखील हे अतिशय निष्ठावंत कार्यकर्ते होते. ते आहेत नाम लोखंडे, नारायण मेघाजी लोखंडे. त्यानंतर 98 क्वेश्चन आपण बघत आहोत, महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र काढण्याचा मान कोणाला जातो. मराठीतलं पहिलं जे वृत्तपत्र आहे ते बाळशास्त्री जांभेकरांनी काढलेलं आहे, तर त्या वृत्तपत्राचं नाव तुम्ही कमेंटमध्ये देऊ शकता. त्यानंतर 99 क्वेश्चन आपण बघू, डिप्रेस्ड क्लास मिशनने प्रामुख्याने खालील कोणत्या घटकासाठी कार्य केले. डिप्रेस्ड क्लास मिशन 99 ऑप्शन क्रमांक 1, दलितांच्या उद्धारासाठी. 100 क्वेश्चन आहे, महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखले जाते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांना महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून ओळखलं जातं. तर अशा प्रकारे आपला हा दुसरा पार्ट झालेला आहे 50 क्वेश्चनचा. याच्या आधीचा 50 क्वेश्चनचा झाला, तिसरा आणि पार्ट लवकरच एका 4 दिवसामध्ये तिसरा येईल, आणि त्यानंतरच्या 4 दिवसामध्ये चौथा पार्ट येईल, आणि हा 2012 आपला क्वेश्चन पेपर संपलेला असेल. जे काही तुम्हाला कमेंट करायला सांगितलं असतील त्या कमेंट करा, आणि जर काही लेक्चरमध्ये अडथळा असेल, अडचणी असतील तर त्या सांगा, आणि यानंतर कोणतं लेक्चर घ्यायचं असेल, काही सजेशन्स असतील त्या देखील सांगा. तोपर्यंत गुड बाय.